AIBEA, AIIEA आणि लोकायत या तीनही संस्थांच्या वतीने हा कार्यक्रम होतोय आणि व्यासपीठावरील उपस्थित कमरेड अलका जोशी, कमरेड नीरज जैन आणि अर्थातच कमरेड वसंत नलावडे हे सगळेजण आहोत आम्ही. हे सगळे आमचे मित्र आहेत आणि वसंत नलावडे आता बोलले. या ठिकाणी उपस्थितांमध्ये बरेचसे बँक कर्मचारी आहेत, बरेचसे कार्यकर्ते नेते आणि बँक कर्मचारीच नाही तर LIC पण आहेत आणि अन्य लोक सुद्धा मला दिसत आहेत, विद्यार्थी पण मला दिसत आहेत. आमचे ज्येष्ठ नेते कमरेड ढोळकर पण या ठिकाणी आहेत, बालचंद केरकर पण आहेत. ही अतिशय चांगली गोष्ट आणि खूप चांगल्या संख्येने तुम्ही संध्याकाळी 6 नंतर इथे जमलेला आहात याबद्दल पहिल्यांदा लोकायतच्या वतीने मी अभिनंदन करतो आणि तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो की पुणेकर 6 नंतर सुद्धा बऱ्याच वेळ बसू शकतात. मी मुंबईकर आहे आणि मला पुण्यात थांबायची सवय नाही आहे, त्यामुळे माझं भाषण संपलं की मला माफ करा, मी निघेल, कारण रात्री 12 पोहोचायचं आहे, दुसऱ्या दिवशी प्रवास दुसरा चालू होईल. कॉम्रेड्स, आजचा जो विषय आहे तो वित्तीय क्षेत्राची एकूणच विक्री आणि त्याचा जनतेवर होणारा परिणाम आहे. मी तुमच्याशी संवाद साधू इच्छितो, भाषण ठोकून निघून जायचा उद्देश नाहीये. हे कार्यकर्त्यांचा एक तरीचा इट शुड नॉट बी वन वे ट्रॅफिक या उद्देशाने मी बोलतोय. वित्तीय क्षेत्र म्हणजे नेमकं काय? तर अर्थातच मी बँकांमधला आहे म्हणून बँकिंग क्षेत्र आहे, विमा क्षेत्र आहे, विमा क्षेत्राचे नेते बोलले आपल्या पुढे. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त भांडवल बाजार आहे. आता एकूणच वित्तीय क्षेत्राचा जो व्याप आहे या देशातला अर्थमंत्री सांभाळतो आणि अरुण जेटली सध्याचे अर्थमंत्री आहेत आणि तुम्हाला माहीत नसेल पण माहीत असेल सुद्धा त्यांची 18 खाती आहेत, म्हणजे 18 खात्यांचे 18 सेक्रेटरीज आहेत. त्यात बँकिंगचा एक सेक्रेटरी आहे आणि इन्शुरन्सचा पण वेगळा सेक्रेटरी आहे. आम्हाला फक्त आमच्या वेजेसच्यावरच हे माहीत असतं, एरवी माहीत नसतं. या देशाचा आर्थिक कारभार हाताळताना 18 सेक्रेटरीजना वित्तीय क्षेत्र बघायला लागतं, त्यामुळे वित्तीय क्षेत्राची व्याप्ती एवढी मोठी आहे. आणि प्रामुख्याने वित्तीय क्षेत्र म्हटलं तर बँका, विमा, इन्शुरन्स, म्हणजे विमा म्हणजे इन्शुरन्स आहेत पण त्यात जनरल इन्शुरन्स आहे आणि LIC आहे, म्हणून आम्ही बँक LIC GIC असं म्हणत असतो. पण भांडवल बाजार, कॅपिटल मार्केट म्हणजे आपण म्हणतो ते एक महत्वाचं आहे, ज्याचा नियंत्रक SEBI आहे, बँकांचा नियंत्रक RBI आहे आणि LIC नियंत्रक अर्थातच त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे IRDA आहे. मग तो IRDA LIC पण बघतो आणि GIC पण बघतो. पण PFRD नावाचं जे एक वित्तीय क्षेत्रातलं महत्वाचा घटक आहे ज्याच्याविषयी मी बोलू इच्छितो, PFRD म्हणजे ज्याच्यामध्ये आपलं पेन्शन संपूर्ण जे काही NPS हॅन्डल करणारी संस्था आहे ती PFRD आहे. तर त्या पलीकडे जाऊन फॉरवर्ड मार्केटिंग एजन्सीज होत्या, आणखीनही बऱ्याच आहेत. तसं बघितलं तर 11 रेग्युलेटिंग एजन्सीज या देशामध्ये वित्तीय क्षेत्रात आहेत. पण प्रामुख्याने पण 4 ते 5 रेग्युलेटरविषयी डील करणारे लोक आहोत आणि त्यामुळे वित्तीय क्षेत्र हे अफाट आहे या देशामध्ये आणि त्याची व्याप्ती फार मोठी आहे आणि त्याचा सेल होत आहे. त्याच्या सेलविषयी फ्रंटलाईन नावाच्या ज्यांनी हिंदूचा उल्लेख केला, हिंदूचे सिद्धार्थ वरराजन 15 तारखेला येणार आहेत, या देशातले अतिशय प्रभावी अतिशय लेखणी ज्यांच्या सिद्धस्थ लेखणी ज्यांच्याकडे आहे, अतिशय तल्लख हुशार मनुष्य आणि सत्तेला टक्कर देणारा माणूस सिद्धार्थ वरराजन आहे आणि त्यांनी स्वतःच वायर नावाची एक डिजिटल त्यांचं वर्तमानपत्र सुरू केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच पुणेकरांनी SN जोशी फाउंडेशनमध्ये गर्दी करायला पाहिजे. मुद्दा इथे मुद्दा असा आहे की फ्रंटलाईनने एक मला वाटतं 3-4 महिन्यापूर्वी पब्लिक सेक्टर फॉर द सेल, फायनान्शियल सेक्टर फॉर द सेल नावाचा एक विशेषांक काढला आणि आम्ही आमच्या सगळ्या कामगार वर्किंग कमिटीमध्ये आम्ही तो वाटला. मी जवळपास 1000 कॉपी सजा घेतल्या आणि सर्व कार्यकर्त्यांना दिल्या. का दिल्या? हा विषय आजचा जो आहे वित्तीय क्षेत्राचा विक्री आणि जनतेवर होणारा परिणाम, फ्रंटलाईनने हा विषय फोकस केला. मी माझ्या बँकिंग विषयी बोलतो, तुम्ही तुमच्या LIC विषयी बोलता, पण एकूणच फायनान्शियल सेक्टर आज विक्री करता योग्य करण्यात येत आहे, विक्री योग्य बनवण्यात येत आहे आणि त्या दृष्टीने या देशातली लोकसभा, या देशातली राज्यसभा आणि या देशातले एकूण सुशासन नावाच्या एका इंटरनेटेड पॉवर, सुशासन हमारा गव्हर्नन्स आहे, मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम का गव्हर्नन्स असं काहीतरी हे म्हणतात बाबा, तर सुशासन आहे म्हणे ते. तर ह्या शिवसेनाचा मुख्य उद्देश काय? तर या देशातल्या पब्लिक सेक्टरची विक्री करणं. कशासाठी विक्री करणं? त्याचे उद्देश पाहिजे ना.
एखादी गोष्ट करताना त्याचा काही उद्देश पाहिजे. गेली अनेक वर्ष अनेक सरकारांनी जे अर्थसंकल्प हाताळलेली आहेत त्या अर्थसंकल्पांमध्ये सातत्याने तूट आहे. त्याला आपण नॉर्मल कोर्स मध्ये रेव्हेन्यू डेफिसिट म्हणतो किंवा फिस्कल डेफिसिट, म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट हा फिस्कल डेफिसिट भाग आहे, तूट आहे, आर्थिक अंदाजपत्रकात तूट आहे. ही तूट भरून काढणं हे खर तर ज्याला फायनान्शियल रेग्युलेशनच्या संदर्भामध्ये एक महत्वाचा कायदा 2003 साली पास झाला आहे यशवंत सिन्हाच्या काळामध्ये, आणि जगभर जे अनेक कायदे निर्माण झाले 2000 सालानंतर त्यातला हा एक महत्वाचा कायदा आहे की देशोदेशीच्या अर्थसंकल्पांमध्ये तूट असता कामा नये. आणि ह्या तुटीचा अर्थसंकल्प असेल तर त्याचं एक मॉनिटरिंग हे वर्ल्ड बँक आणि IMF करतं. कुठल्याही देशाचं तुटीचं असेल की जे जे म्हणून IMF आणि वर्ल्ड बँकेचे सदस्य आहेत त्याचं मॉनिटरिंग ते करतात. आणि म्हणून जेव्हा 91 साली या देशाने आपल्या अर्थव्यवस्थेची पूर्ण दरवाजे उघडले आणि मुक्त अर्थव्यवस्था स्वीकार केला तर मुक्त अर्थव्यवस्था त्यांनी असं म्हटलं, व्हर्च्युअली आपण जे बघतो ते असं, ती मुक्त नव्हे, ती मोकाट अर्थव्यवस्था आहे. आणि त्या मोकाट अर्थव्यवस्थेकडे जाण्याच्या प्रक्रियेमध्ये एक टप्पा अजून शिल्लक आहे अँड तो अनफिनिश अजेंडा ऑफ मल्होत्रा कमिटी, तो अनफिनिश अजेंडा ऑफ नरसिम्हन कमिटी, प्रायव्हेटायझेशन लिबरलायझेशन ऑफ द बँकिंग अँड विमा क्षेत्र इन्शुरन्स इंडस्ट्री. या दोन क्षेत्रावरती अजूनही भारत सरकारचा पूर्ण वर्चष्मा. इतर क्षेत्रामध्ये इंडस्ट्रियल पॉलिसी रिझोल्युशन 91-92-93 मध्ये झाली आणि टेक्सटाईल किंवा केमिकल किंवा इंजिनिअरिंग या सर्व क्षेत्रात आमूलाग्र बदल झालेले आहेत. आणि हे सगळं निमित्त सुरू झालं तर ते तुमच्याकडे फॉरेन एक्सचेंजचा तुटवडा आहे. 2 महिन्याला पुरेल एवढी आयात तुम्ही खरेदी करू शकता, तुम्ही फार दरिद्री लोक आहात. ह्या IMF ने तुम्हाला कॉर्नर केलं आणि तुमच्यावरती दया आली. त्यांनी सांगितलं की एवढं दरिद्री असून चालणार नाही तुम्हाला. आणि मग आपले सगळे जे अर्थतज्ञ आहेत ते भरभरून रकाने भरभरून इकॉनॉमिक टाइम्सवर लिहू लागले आणि त्यातून मग देर इज नो ऑप्शन अदर दॅन टू ऑप्टेन अ लोन फ्रॉम IMF असं सांगून, आणि अर्थात वर्ल्ड बँक सुद्धा तुम्हाला एक एक डिक्टेटेड पॉलिसी अडॉप्ट करायला लागली. डिक्टेटेड पॉलिसी अडॉप्ट करायला लागली. पृथ्वीराज चव्हाणांनी आमच्या ललाड्याने सांगितलं, अरे US प्रेशर असते रे खूप. फार पोलाइटली ते बोलले आणि खरं बोलले, पण US प्रेशर म्हणजे काय? US प्रेशर म्हणजे काय? सुब्रमण्यम स्वामींनी सांगितलं, हा रघुराम राजे नावाचा मनुष्य अमेरिकन गव्हर्नमेंटची पॉलिसी चालवतो, आस्क हिम टू गेट आउट, त्याला जाऊ दे हार्वर्ड मध्ये. अमेरिकन सरकारप्रमाणे तो इथे रिझर्व्ह बँक चालवतोय, भारतीय अर्थव्यवस्थेला पूरक असं काहीच करत नाही, उद्योगपतींचं ऐकत नाही. आता खरं तर मोदी, सुब्रमण्यम स्वामी आणि रघुराम राजन एकच पॉलिसी राबवतायत, फरक काही नाही, भाषेमध्ये फरक असेल. आपण जे बघतो ते हे की एक जी रेग्युलेटेड अर्थव्यवस्था या देशाने पंचवार्षिक योजनांच्या प्रक्रियेतून निर्माण केली ती नियंत्रित होती, रेग्युलेटेड होती. आपली इकॉनॉमी अशी काही समाजवादी अर्थव्यवस्था वगैरे नाही. आपली इकॉनॉमी, आपली अर्थव्यवस्था हे मूलत ही भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. परंतु स्वातंत्र्यानंतर इथल्या भांडवलदारांची गरज, देशाची गरज, आणि भांडवलदार त्यांनी लिहून दिलं बॉम्बे प्लॅन मध्ये 1988 साली की माझ्या ताळात पायात ताकद नाहीये, आय डोंट हॅव अ स्ट्रेंथ इन माय लेग, जसं ते म्हणत नाहीत, आय डोंट हॅव स्ट्रेंथ टू रेज द कॅपिटल, सो प्रोव्हाइड मी द कॅपिटल, प्रोव्हाइड मी द कॅपिटल फॉर इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री. भांडवलदारांची मागणी होती की देशाला हात जोडून नेहरूला त्यांनी विनंती केली आणि डॉक्युमेंट दिलं, त्याला बॉम्बे प्लॅन म्हणतात. तेच टाटा, तेच बिर्ला, ते सगळे होते ते लोक. आणि त्यांनी सांगितलं की बाबा आमची ताकद नाहीये, आणि ताकद केव्हा नाही असं ते म्हणत होते,
जेव्हा 100 वर्षाचा इतिहास असलेला जमशेदपूरचा स्टील फॅक्टरी होती, या मुंबई शहरात 100 वर्ष पुराण्या टेक्सटाईलच्या मिल होत्या, मिल मॅग्नेट्स होते, अहमदाबाद होते, कोईम्बतूरला होते, बऱ्याच ठिकाणी होते, तरी पण त्यांची ताकद नव्हती. स्वातंत्र्यानंतर पुढची झेप घेण्याची त्यांची ताकद होती. म्हणून त्यांनी सरकारला विनंती केली की बाबा रे, तुम्ही आम्हाला भांडवल पुरवण्याकरता काहीतरी मदत करा आणि अवजड उद्योगधंद्यामध्ये तुम्ही भांडवल होता, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तुम्ही काहीतरी खर्च करा. म्हणजे पंचवार्षिक योजनांमध्ये महालनोबीस आणि नेहरूंनी जर ठरवलं की आपण पंचवार्षिक योजनांच्या पद्धतीने देशाचा विकास करावा, तर पहिल्या 5 वर्षांमध्ये इलेक्शन नंतर, 52 सालच्या इलेक्शन नंतर जी पंचवार्षिक योजना आली, त्याच्यामध्ये शेतीला प्राधान्य, नंतर उद्योगाला प्राधान्य आलं. पण एक चमत्कार निर्माण झाला, आणि तो चमत्कार हाच ना की मग आमचे नलावडे सांगत होते की भांडवलदारांना त्यांच्या पतपुरवठ्यासाठी, त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी करता मूलत त्यांच्या पायात ताकद नसल्यामुळे सरकारने मदत करावी ही त्यांची पण अपेक्षा. आणि मी कामगार आहे, मी शेतकरी आहे, मी मध्यमवर्गीय आहे, मी गरीब आहे, आम्हा सर्वांसाठी दुसऱ्या महायुद्धानंतर अत्यंत गरिबीच्या अवस्थेत ढकलण्यात आलेला हा देश सरकारकडे मोठ्या अपेक्षेने पाहत होता की बाबा रोजगार निर्मिती करा, वाढत्या महागाईपासून दुसऱ्या महायुद्धानंतर संरक्षण करा, आमची घरं नाही आहेत आम्हाला घरं द्या, या पद्धतीने या देशातली मध्यमवर्गीय जनता नोकऱ्या द्या, शिक्षण द्या, ही मागणी करत होते. आणि म्हणजे सरकारने पंचवार्षिक योजनांचा आधार घेऊन समाजवादाचा एक देश मोठा असला, तो मदतीला तयार असला, ब्रिटनला आपण घालवलं, पण अमेरिका त्याला तयार होतो ना आपल्याकडे पैसे, म्हणत होते पण दिले नाहीत. आणि त्यामुळे लक्षात घ्या, आज 2016 किंवा 15 पासून जे काही चालू झालेलं आहे याची कुठेतरी सुरुवात या 70 वर्षापूर्वीच झालेली आहे. आणि 70 वर्षामध्ये आपण जे निर्माण केलं, आता ते निर्माण केलेलं जे साम्राज्य आहे आपलं, कामगारांच्या संपत्तीतून निर्माण झालेलं, श्रमातून निर्माण झालेलं साम्राज्य जे आहे, ते साम्राज्य आता वरच्या वर हायजॅक करायचे, कॅप्चर करायचे. ज्यांच्या पायात ताकद नव्हती त्यांच्या पायात आता भरपूर ताकद आली आहे, भांडवलाची ताकद आहे, मसल पॉवर आहे. आणि त्यांनी निवडून दिलं सरकार आता केंद्रस्थानी आणि राज्यस्थानी आहे, ताकद भरपूर आहे. त्यामुळे आमच्या हातातून हिसकावून घेतलेलं जे जे म्हणून आहे ते आम्हाला परत करा, नाही केलं तर आम्ही हिसकावून घेऊ. या पद्धतीचं दडपण जे 91 पासून जे आलेलं आहे त्याला आता 25 वर्ष झाली, आणि त्याला जागतिक स्पर्धेमध्ये आपण असलं पाहिजे, आपली नाळ जुळली गेली पाहिजे, आपण अलग असून चालणार नाही, या एका पोपट पंचीतून निर्माण झालेल्या गोष्टी आहेत. त्यातून भारताचं स्वावलंबित्व जे आपण जे अचूक केलं 47 ते 90 पर्यंत, त्याच्यावरती वरवंटा फिरवण्याचं काम जागतिकीकरणाच्या नावाने जी सुरुवात झाली, की जे जे काही तुम्ही रेग्युलेटेड केलेलं आहे, जे जे काही तुम्ही नियंत्रित केले आहे, जे काही तुम्ही तुमच्या रूल बुक्समध्ये आहेत, फेकून द्या ते रूल बुक. जे जे तुम्ही रेग्युलेट केले ते डिरेग्युलेट करा, म्हणजे नियम बदला, नियम तोडा. आणि नियम तोडण्याचं प्रिस्क्रिप्शन ठरवण्याकरता नरसिंहन कमिटी 91 साली आली. लगोलग रेल्वेसाठी एक कमिटी आली, मल्होत्रा कमिटी तुमच्यासाठी आली एलआयसी करता. या पद्धतीने पब्लिक सेक्टरचा संपूर्णपणे रिस्ट्रक्चर करण्याकरता ज्या अनेक कमिट्या आल्या, त्यामुळे सांगण्यात आलं हे आयएमएफने नाही सांगितलं, हे आमच्याच लोकांनी सांगितलं. इट वॉज ए रिस्ट्रक्चरिंग ऑफ द इंडियन इकॉनॉमी, हीच तर खरी ती पॉलिसी होती. आणि त्या पॉलिसीचं नाव आहे स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम, आपण त्याला सॅप असं म्हणतो पॉप्युलरली. हा सॅप भारतात 25 वर्षापूर्वी आला, परंतु ऑलरेडी तो अमेरिकेमध्ये, ऑलरेडी आशियातल्या अनेक देशामध्ये, ऑलरेडी आफ्रिकेतल्या अनेक देशामध्ये सॅपच्या प्रोग्रामने हॅवॉक केलेला, कोणीच कधी सांगितला नाही. देशोदेश अनेक देश उद्ध्वस्त झाले, आणि आपलाही देश 25 वर्षानंतर कुणी किती ढोल वाजवले तरी आज आपण बघतो की 10% लोकांच्या हातात प्रचंड संपत्ती एकवटलेली आहे, आणि 90% लोक सरकारीच अहवाल सांगतात त्यांच्या हातात क्रयशक्ती संपलेली आहे. 1 रुपया 1990 सालचा आणि 1 रुपया 2016चा, 90 साली मी 1 रुपयातून जेवढं घेऊ शकत होतो आता रुपया पण गायब झाला. मग रुपयाच्या खरेदी शक्तीची किंमत काय राहिली? रुपया काय, त्याला आपण 100 रुपयाचा हिशेब घेऊ,
शंभर रुपयात मी 90 साली ज्या वस्तू विकत घेऊ शकत होतो त्याचा 2000 साली 100 रुपयात मी काय घेऊ शकतो. त्यामुळे झालेल्या चलनवाढीमध्ये झालेल्या इन्फ्लेशनमध्ये झालेल्या ज्याला आपण हिंदीमध्ये मुद्रास्फिती म्हणतो त्या रुपयाचं महागाईमुळे आणि चलनवाढीमुळे अवमूल्यन झालेलं आहे म्हणजे खरेदी शक्ती तुमच्या आता कमी झाली आहे. 90 साली 100 रुपये तुम्ही जी वस्तू विकत घेऊ शकता त्या वस्तूला आता तुम्हाला 1000 रुपये टाकायला लागतात म्हणजे 100 रुपयाची किंमत 10 times इन्फ्लेशन घेतलं तर 1000 रुपये टाकायला लागतात. त्यामुळे तुम्हाला 50,000 रुपये पगार मिळाला पण तुमची खरेदी शक्ती त्यावेळेच्या 10,000 पेक्षा कमी आहे. मिळाले की नाही तुम्हाला 50,000 रुपये पगार ऑन एन एव्हरेज? तुम्हालाही मिळाले, बँक कर्मचाऱ्यांना मिळाले, सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाले, पे कमिशन म्हणून मिळाले, परंतु खरेदीची किंमत खरेदी शक्ती जी कमी आहे ती कमी झाली आहे. हा संपूर्ण लिबरलायझेशनच्या आणि खासगीकरणाच्या धोरणाचा एक परिपाक आहे आणि केवळ भारतात घडलं नसे हे जगभर घडलेलं आहे. हेच तर भांडवली अर्थशास्त्र आहे आणि या भांडवली अर्थशास्त्राला पर्याय निर्माण करणं हे अजूनही निर्माण प्रयत्न केला भारतीय अर्थव्यवस्थेतल्या नेहरूंच्या धोरणाने की आपण स्टेट सेक्टर निर्माण करून ह्याला पर्याय निर्माण करता येईल का बघूया. ज्याला आज आपण पब्लिक सेक्टर म्हणतो ते शासनाने निर्माण केलेलं सेक्टर जे भांडवलांच्या मागणीतून निर्माण झालं आणि अर्थातच कामगार वर्गाच्या मागणीतून पण निर्माण झालं, परंतु त्या स्टेट सेक्टरचा जास्तीत जास्त उपयोग जर कोणी केला असेल तर तो भांडवलदारांनीच केला. मी ज्या बँकिंग उद्योगात आहे, तुम्ही ज्या बँकांमध्ये आणि एलआयसी मध्ये आहात, रोकडं उदाहरण आहे. किती विकास विम्याने केला आणि किती वेळ बँकांनी केला ह्याचे हजारोंचे आकडे आहेत आणि सर्वांना सगळं काही माहिती आहे. तुम्हाला मला नोकरी मिळाली, तुमची माझी कुटुंब उभी राहिली, घरं उभी राहिली, सगळं झालं. मुलं मला छानपणे शिकता येतात आपली. आपल्या आयुष्यातलं आर्थिक परिवर्तन पब्लिक सेक्टर बँकांनी आणि विमा धंद्याने केलेलं आहे याच्यात वादच नाही. आणि आज बँक कर्मचारी हा टॅक्सपेअर आहे आणि एकूणच टॅक्सिंग सिस्टम मध्ये जर बघितलं तर आपला फार वरचा नंबर आहे. बँक, विमा आणि सरकारी कर्मचारी जे वेतनभोगी आहेत यांचं एकूणच या देशाच्या आर्थिक नकाशामध्ये स्थान जे आहे फार वरचं आहे. एखाद्या तालुक्याला, एखाद्या जिल्ह्याला तो तालुका मॅजिस्ट्रेट असतो, जिल्हा कलेक्टर असतो, त्याच्या खालोखाल बँक कर्मचारी आणि विमा कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी असतो, बाकीचे कोण? त्यामुळे वी आर, तुम्हाला वाटत असेल तुमचा पगार कमी आहे, पण दारिद्र्याच्या या अफाट महासागरात भारतामध्ये आपण फार श्रीमंत लोक. आपण मध्यमवर्गीय या गेल्या 25 वर्षांमधले बेनिफिशियरी आहोत, या लिबरलायझेशनचे बेनिफिशियरी आहोत आणि आपण आपल्या आर्थिक मागण्यांकरता वेळोवेळी रस्त्यावरती उतरतो, परंतु आपण बेनिफिशियरी पण आहोत. आपल्याला महागाई भत्ता वारंवार महागाई वाढल्यानंतर मिळतो, पण ज्याला मिळत नाही त्यांचं काय? त्याला मिळत नाही ते 90% जनता आहे ज्यांचं होतं नव्हतं ते पण हिरावलं गेलंय. हा आणि ह्या अर्थव्यवस्थेचा हा दुष्परिणाम आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये ही अर्थव्यवस्था मजूर करणार हे वित्तीय क्षेत्र की 55 साली स्टेट बँक ऑफ इंडिया ऍक्ट झाला, इम्पिरियल बँकेचं ट्रान्सफॉर्मेशन अर्थातच ते यांनी सांगितलं होतं की डॉक्टर चिंतामणराव देशमुख महाराष्ट्राचे एक थोर सुपुत्र आणि मोठे अर्थशास्त्रज्ञ रायगडचे रोह्याचे यांनी इम्पिरियल बँकेचं कन्व्हर्शन करून घेतलं आणि स्टेट बँक ऑफ इंडिया फॉर्म केलं आणि त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर 56 साली एलआयसीचं राष्ट्रीयकरण केलं आणि लगोलग या आमच्या ज्या 5 बँका आज आमच्या अरुंधती भट्टाचार्याने ज्या बंद केलेल्या आहेत 17 मे 2016 त्या 5 बँकांना कायद्याचं कवच दिलं आणि सांगितलं दे हॅव द ऑटोनॉमी अंडर ऍक्ट. पण मोदी गव्हर्नमेंट पार्लमेंट चालू असताना, पार्लमेंट संपलं 3 दिवसाने अरुंधती भट्टाचार्याला असा कोणता कायदेशीर अधिकार निर्माण झाला की त्याने 5 बँका तिने बंद केल्या? कोणता अधिकार या देशामध्ये आहे? पार्लमेंट जिवंत असताना, कायदे जिवंत असताना एक स्टेट बँक ऑफ इंडियाची चेअरमॅन 5 बँका एका दिवसात 2 तासामध्ये 5 बँकांच्या बोर्डामध्ये पंढरपूरच्या नाविक असा हजामत करून होतं ना प्रत्येकाची अर्धी माहिती की नाही तुम्हाला? नाही माहिती? अरे बापरे, जाऊ द्या कधी पंढरपूरच्या जत्रेला. नावी सगळ्याला नावीत बसवतो, प्रत्येकाची अर्धी अर्धी करून ठेवतो आणि नंतर हळूहळू पूर्ण करतो. धंदा देईल ना, धंदा देईल त्याचा. हिने काय करावं? पाचही बँकांच्या बोर्ड मिटिंगला एकाच वेळेस विदाउट एजेंडा बोलवलं 17 मेला आणि सांगितलं की
हा घे टेबल एजेंडा, वट इज अ टेबल एजेंडा. प्रत्येक चेअरमनने ती बसली मीटिंग मध्ये बिकॉज शी इज अ चेअरपर्सन ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया अँड शी इज ऑल्सो द चेअरपर्सन ऑफ ऑल द असोसिएट बँक बिकॉज ऑफ द लॉ प्रोव्हिजन. आणि मग त्या ठिकाणी त्या बँकेचा चेअरमन सांगतो आय प्रपोज टू क्लोज ऑन माय बँक. ही काय भाषा झाली? टेबल एजेंडा, आय प्रपोज टू क्लोज ऑन द बँक. इंडस्ट्रियल पॉलिसी रिझोल्युशन 91-92 नंतर जे आलं 25 वर्षापूर्वी जी सुरुवात झाली, या दरवाजी भारताच्या अर्थव्यवस्थेत दरवाजे उघडण्याचा जो प्रयोग झाला, मुक्त व्यवस्था आणि मोकाट अर्थव्यवस्था सुरुवात झाली, त्याचा हे मोकाटपण आहे. एखादं ऑफिस बंद होणं, एखादं दुकान बंद होणं, एखादा उद्योग बंद होणं, एखादी फॅक्टरी बंद होणं हे आम्ही बघितलं 25 वर्षामध्ये. टेक्सटाईल बंद झालं, इंजिनिअरिंग बंद झालं, हे बंद झालं, ते बंद झालं. पण बँक म्हणजे काय? दुकान आणि फॅक्टरी आहे. पण ते बंद करण्याचा अधिकार अरुंधती भट्टाचार्यांनी घेतला, कोणत्या कायद्याने घेतला? भारतातल्या 125 कोटी जनतेपैकी आपण निवडून दिला कुठल्या खासदाराने, कुठल्या मंत्र्याने, कुठल्या राजकीय पक्षाने हा प्रश्न अजून तरी विचारलेला आहे की बाई ग तुला अधिकार कोणी दिला? आमच्या देशातली 35 कोटी मध्यमवर्गीय जनता सगळे सुशिक्षित आहेत. कुठे गेला त्यांचा सुशिक्षितपणा आणि सुजाणपणा? या लोकशाही देशामध्ये कोणीही एका बाई, एका चेअरमन बाईला प्रश्न विचारत नाही तुला हा अधिकार कोणी दिला, पण तिने घेतला. आणि तिने घेतला आणि सांगितलं 5 बँकांचं मर्जरचं प्रपोजल प्रत्येक बँकेचं घेतलं आणि 3 वाजता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बोर्डाची मीटिंग घेतली आणि सांगितलं आय हॅव गॉट द 5 रिझोल्युशन्स ऑफ क्लोजर ऑफ 5 बँक्स अँड नाऊ आय प्रपोज आफ्टर देअर क्लोजर आय विल टेक द सिलेक्ट असेट्स अँड द सिलेक्ट लायबिलिटीज अँड आय विल मर्ज देम इन टू स्टेट बँक ऑफ इंडिया. माझ्या 40 वर्षाच्या आयुष्यामध्ये बँकिंगमध्ये मी हे शब्द ऐकले नाहीत की फायनान्शियल बँक इज गेटिंग क्लोज. अहो, खासगी बँक सुद्धा या देशात कधी बंद झाली नाही, कारण या देशामध्ये खासगी बँक बंद झाली गेल्या 70 वर्षात, त्याचं अमलगमेशन व्हायचं आणि 1970 नंतर ज्या राष्ट्रीयकृत बँका झाल्या त्याच्या पोटामध्ये आम्ही गेल्या 1969 ते 2016 42 बँका आम्ही पोटात घेतल्या. 6 महिन्याचा मोरेटोरियम ऍक्ट आणि 6 महिन्यानंतर सगळे ठेवीदार सुरक्षित आणि सर्व कर्मचारी सुरक्षितपणे आम्ही पोटात घेतले आणि राष्ट्रीयकृत बँकांनी सगळं विष पचवलं. ज्यांनी त्या खासगी बँका बुडवल्या त्याच्यामध्ये जेके होते, म्हणजे रेमंडवाले. कोण नव्हतं त्याच्यामध्ये? डालमिया होतं, बिर्ला होतं, टाटा होतं, सगळे होते. यांच्या सगळ्या बँका होत्या अपार्ट फ्रॉम द बँक विच हॅव बीन नॅशनलाइज इन 70. यांच्या सगळ्यांच्या बँका होत्या आणि त्याच्यापूर्वी इन्शुरन्स कंपन्या सुद्धा. त्यामुळे पब्लिक सेक्टरने हे खासगी बँका आणि विमा धंद्याचं जे काही जहाल विष आहे, म्हणजे पाप आहे, हे मी पचवलेलं आहे. आणि आता ते म्हणतात आमच्या पायात ताकद आलेली आहे. गिव मी माय बँक वापिस करो, मुझे मेरी इन्शुरन्स कंपनी वापिस करो. आणि हा उद्दामपण आहे. कायदा गुंडाळून ठेवून, नोकरशांच्या मार्फत पार्लमेंटला टांगून ठेवून आज सत्तेला अशा पद्धतीने वळवण्यात येते आणि आपण काहीच करू शकत नाही आहोत, कारण आपण निवडून दिले लोकप्रतिनिधी. हाताची घडी सोडत नाही, तोंड त्यांचं उघडत नाही, बोलण्याचा तर प्रश्नच नाही आणि एकही प्रतिक्रिया येत नाही समाजामध्ये. त्यामुळे या समाजामध्ये अर्थकारण किती रुजलेलं आहे, अर्थकारण किती कळतं याच्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. शाळा कॉलेजमध्ये शिकलेली मुलं नेमकं काय इकॉनॉमिक्स आणि बँकिंग आणि मार्केटिंग शिकतात हाच मोठा प्रश्न आहे. हाच मोठा प्रश्न आहे. एकही विद्यार्थी प्रश्न विचारू शकत नाही, एकही प्राध्यापक प्रश्न विचारत नाही, एकही राजकीय पक्ष विचारत नाहीत की कसं काय तुका फायनान्शियल सेक्टर इज गेटिंग क्लोज, व्हॉट फॉर, इज एनी अदर बँक लॉस मेकिंग? स्टेट बँक ऑफ हैदराबाद 3.25 लाख कोटीचं बॅलन्स शीट आहे. जवळजवळ 3000 कोटीच्या आसपास त्याचं प्रॉफिट आहे, ग्रॉस प्रॉफिट आहे. सर्वात छोटी जर बँक घेतली तर SBB 1 लाख कोटीची आहे आणि 5 बँकांचं बॅलन्स शीट घेतलं तर 10 लाख कोटी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचं बॅलन्स शीट घेतलं तर 27 लाख कोटी आहे. आणि त्या बाईने या 5 बँका का घेतल्या तर तिला देशात जगातली 57 मोठी बँक बनायची होती, म्हणून 10 लाख कोटीचं बॅलन्स शीट आणि 27 लाख कोटीचं बॅलन्स शीट मिळून 37 लाख कोटीचं बॅलन्स शीट स्टेट बँक ऑफ इंडिया झाले. अरुंधतीबाई भट्टाचार्य जिंदाबाद. 57 बँक जगामध्ये, म्हणजे मोठी बँक करून दाखवणं, मोठ्या भांडवलाची मोठी बँक
भारतातली एक मोठी बँक तिथं होतीच, पण हे सगळं कशासाठी? आयसीआयसीआय बँक मोठी आहे, पण आयसीआयसीआय बँकेच्या आता 5 पटीने स्टेट बँक मोठी झाली. पण या 5 बँका घेण्यापूर्वी अरुंधतीबाई चंदाकोशी स्पर्धा कशी करत होती? उसकी साडी से मेरी साडी सफेद कैसी, ललिताबाई. ही काय स्पर्धा आहे की तुझं बॅलन्स शीट मोठं का माझं बॅलन्स शीट मोठं? अरे असा विचार करा ना, तुम्ही मोठे आहात, अरे पण तुम्ही किती थकीत आणि बुडीत कर्ज केली त्याचा विचार करा. स्टेट बँक ऑफ इंडियाचे 1 लाख कोटी थकीत कर्ज छाती दडपून जाते, आहेत की नाही? स्टेट बँक ऑफ इंडियाची थकीत आणि बुडीत कर्ज 1 लाख कोटी, आणि चंदा कोचेच्या आयसीआयसीआय बँकेची थकीत कर्ज आणि बुडीत कर्ज 30,000 कोटी डिक्लेअर्ड आहेत. अनडिक्लेअर्ड किती? अनडिक्लेअर्ड किती? रघुराम राजे आज सांगताय 6 लाख कोटी. राज्यसभेमध्ये गंगवारने सांगितलं कालच परवाच 14 लाख कोटी. 2013 माध्यमांपुढे मी जाहीर केलेले आकडे 16 लाख कोटीचे होते. त्यात मी असं सांगितलं होतं की जवळजवळ 2 लाख कोटी हे एनपीए आरबीआयने डिक्लेअर केलेले थकीत कर्ज, पण त्याच्या पलीकडे जाऊन ज्याला एनपीएच म्हणायला लागेल पण एनपीए म्हणत नाहीत, म्हणजे थकीत कर्ज म्हणत नाहीत, पण ते कॉर्पोरेट डेट रिस्ट्रक्चरिंग या नावाने दीर्घ मुदतीने मी पैसे परत करेन म्हणून जी कर्ज टाकलेली आहेत त्याला कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग म्हणजे सीडीआर म्हणतात. त्याच्यामध्ये त्यावेळेस 14 लाख कोटी होते. म्हणून मी असं विधान केलं, राईट ऑफ अकाउंट सोडून द्या जवळपास 2 लाख कोटीची, त्यावेळेस मी म्हटलं 16 लाख कोटीची आहे. माझ्या संघटनेने सुद्धा माझ्या कानफडत वाजवली. हे मी मुद्दा म्हणून सांगतोय तुम्हाला, तू हे कुठून आकडे आणलेस? मी फेब्रुवारी 2016 डेप्युटी गव्हर्नर एस एल मुंद्रा यांनी दिलेले आकडे, जे आकडे सीआयआय पुढे त्यांनी मांडले, पॉवर प्रेझेंटेशन केलं, ते कागद मी दिले सर्वांना. आणि त्यात हे मी जे 2013 सांगत होतो ते 2016 द कॅट इज आउट ऑफ बॅग. आणि काल लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये मंत्र्यांनी विधान केलंय, नाव एनपीए इज 14 लाख करोड्स. मार्च मध्ये हा आकडा ऑफिशियली 4 लाख कोटी होता. 2 वर्षापूर्वी ऑफिशियली तो 2 लाख कोटी होता. 2013 तर 2 लाख कोटी, 2015 ऑफिशियली 4 लाख कोटी, नंतर 3 महिन्यानंतर 4.5 लाख कोटी, बजेट सादर करताना तो 6 लाख कोटी आधी सांगितला बजेट, नंतर 8 लाख कोटी सांगितला, आणि आता बजेट होऊन किती दिवस झाले तो 14 लाख कोटी ऑफिशियली सरकार सांगते. म्हणजे मग 2 वर्षामध्ये हे 2 लाख कोटीचे 14 लाख कोटी झाले, हा काय मोठा चमत्कार आहे? याचं कारण जे लपवलं होतं ते बाहेर आलं, जे दाखवलं नव्हतं ते दाखवायला लागलं. ते दाखवण्याची गोष्ट रघुराम राजेंनी केली. याचं कारण वित्तीय क्षेत्राची विक्री 2018 पूर्ण करायची आहे, एलआयसीची विक्री नंतर होईल. पहिल्यांदा कुर्बानीची बकरी आम्ही आहोत, तुम्ही नंतर आहात. तुमचं व्हॅल्युएशन मी सांगणार आहे, तुम्हाला माहित नाही ते सांगतो तुम्हाला. त्यामुळे आमच्या बाबतीमध्ये 2003 लाख जेव्हा होते 5 वर्षाच्या सुरुवातीला, रघुराम राजेंनी सांगितलं की 3 लाख कोटी हे नॉन परफॉर्मिंग असेट आहे, थकीत कर्ज आहे रिझर्व्ह बँक रिपोर्ट प्रमाणे, आणि पुढच्या 3 वर्षामध्ये भांडवलाची गरज आहे 4 लाख कोटी, आणि भांडवल भारत सरकार देणार नाही आहे. मग मार्केटमध्ये जायला लागेल, त्याला म्हणतात डिसइन्व्हेस्टमेंट, म्हणजे बँकांची विक्री त्याची प्रक्रिया सुरू करा. 95 प्रक्रिया सुरू झाली, प्रक्रिया ज्याला आपण इनिशियल पब्लिक ऑफर म्हणतो आयपीओ, ती 95 सुरुवात झाली. बँक ऑफ इंडियाच्या तुम्हाला आठवतात का टीव्हीवरती 4 घोडे धावत होते, अर्जुनाच्या रथाचे 4 घोडे धावत होते ना, तसे जोरदार धावत होते ते बँक ऑफ इंडिया, त्या नुकसानीत आहे. खासगीकडे पहिला टप्पा तिथे सुरू झाला,
49% भांडवल राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आणण्याचं मनमोहन सिंगने 95 साली ठरवलं आणि असं सांगितलं की माझे 51% 49% खाजगी येऊ द्यात, दार मी मोकळं करतो. औद्योगिकरणाचा टप्पा ओलांडून झाल्यानंतर फायनान्शियल सेक्टरमध्ये दरवाजा मोकळा करण्याचा टप्पा, मी 51% ठेवतो मालकी हक्क, ती फायनान्शियल सेक्टरमधल्या बँकांच्या विक्रीची सुरुवात होती. आणि एलआयसीला तुम्ही सांगत होता कॉलर टाईट करून आयुर्विम्याला पर्याय नाही, काय केलं त्यांनी, फॉरेन इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत एलआयसी मध्ये काम करणाऱ्या, जीआयसी मध्ये काम करणाऱ्या, त्यांना किती कोटीवरती आणलं, 100 कोटीवरती आणलं. 100 कोटीचं भांडवल घेऊन या, घेऊन जा लायसन, आणि दिले लायसन. त्यामुळे मॅक्स लाईफ आली, त्यामुळे मॅक्स लाईफ आली, बिर्ला लाईफ आली, टाटाची पण आली, लंडनची पण आली, अमेरिकेची पण आली, सगळ्या आल्या. त्यामुळे एलआयसी साठी स्पर्धक उभा केला मार्केटमध्ये आणि आम्हाला आमच्या शेअरची विक्री केली आणि आता नेट रिझल्ट काय, 49% मार्केटमधून जमत नाही, 49% मार्केटमधून जमत नाहीत, बँकांचे स्टॉक्स विकले जात नाहीत. एलआयसीने रोज 300 कोटी टाकले हो बँक मार्केट खाली किंवा वर करण्याकरता. कोणाचे पैसे ते? जनतेचे पैसे होते. बँकांची कर्जरूपाने पैसे घेऊन परत न करणारे पण मोठे लोक होते, त्याच मोठ्या लोकांच्या कंपन्यांचे मोठे शेअर्स मार्केटमध्ये होते. ते शेअर्स खाली पडले की मार्केट खाली पडलं तर कॉन्फिडन्स जाईल ना लोकांमधला, लोकांची झोप उडेल ना सत्ताधाऱ्यांची. म्हणून एलआयसीला सांगायचं पैसे टाका, तुमच्याकडे रोज 300 कोटी रुपये येतात ही आत्ताची खबर आहे. तुम्ही रोज 300 कोटी मार्केटमध्ये कोणाचे शेअर विकत घेता आणि कोणाचे नाही हे एनपीएच्या आकडेमी जसे जाहीर करतो तसे एआयए म्हणून एक कार्यक्रम तुम्ही हाती घ्या, ते देशप्रेमाचं काम होईल. डिक्लेअर द नॉन परफॉर्मिंग इन्व्हेस्टमेंट इन द एलआयसी, डिक्लेअर द नॉन परफॉर्मिंग इन्व्हेस्टमेंट इन जीआयसी, दॅट इज अ बिग न्यूज इन इंडिया. ऍज वी आर डुईंग फॉर लास्ट 20-25 इयर्स, डिक्लेअरिंग द नॉन परफॉर्मिंग असेट इन द बँकिंग सिस्टम, वी हॅव एक्सपोज विजय मल्ल्या अँड विजय मल्ल्या अँड थाउजंड ऑफ पीपल. आम्ही दाखवलं की चोर कोण आहे, बँकांच्या शेअर्सची विक्री करता करता लिबरलायझेशनच्या प्रोसेसमध्ये, डिरेग्युलेशनच्या प्रोसेसमध्ये अनेक धक्के आम्हाला देत असताना, आमच्या खासगीकरणाचा मार्ग गेले 20 वर्ष चालू असताना सातत्याने आपण लढत राहिलो एकत्रितपणे, डाव्या पक्षांचा पाठिंबा घेत लढत राहिलो, कामगार संघटनांचा पाठिंबा घेत लढत राहिलो, शेतकऱ्यांचा पाठिंबा घेत लढत राहिलो आणि म्हणून 25 वर्षांतर सुद्धा अजूनही बँकांचं राष्ट्रीयकरण टिकून आहे, एलआयसीचं राष्ट्रीयकरण टिकून आहे, जीआयसीचं राष्ट्रीयकरण टिकून आहे. पण व्हॉट नेक्स्ट, कारण 5 बँका असोसिएट बँका घेऊन त्या तिने क्लोज केलेल्या आहेत, दुकान बंद केल्यासारखं, विच इज द मोस्ट इलिगल अँटी पीपल पॉलिसी ऑफ द मोदी गव्हर्नमेंट विच हॅज बीन डन थ्रू ए ब्युरोक्रॅट. एका नोकरशहाच्या मार्फत ते करवलं आणि कोणी हू पण नाही केलं, कोणी का पण नाही विचारलं. त्यामुळे ह्या देशामध्ये नेमकं काय घडतंय हे नीटपणे सांगायची जबाबदारी लोकायतची आहे, एआयबीएची आहे, एआयईएची आहे, जनप्रबोधनाची आहे. आर्थिक सुधारणा कोणाच्या दिशेने चाललेल्या आहेत आणि देश कुठे जाणार आहे हे सांगायची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. आणि म्हणूनच अशा तऱ्हेच्या मीटिंग आज सार्वत्रिकपणे मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. संप हे एक माध्यम झालं, संप करून अधिकारासाठी लढणं एक माध्यम झालं, पण लोकशिक्षणाला दुसरा पर्याय नाही, कारण लोकांना 125 कोटी जनतेमध्ये फार कमी कळतं असा माझा फार नम्र निवेदनाचा भाग आहे. या देशातल्या कर चुकवाने कर्ज बुडवे यांनी देश पोखरून टाकलेला आहे. त्या वित्तीय क्षेत्राची विक्री ही 95 साली सुरू झाली आणि ती लढत लढत गेली 20-22 वर्ष आपण रोखलेली आहे. पण मोदी सरकारने जेव्हा 5 बँका बंद केल्या, पुढच्या मार्च पर्यंत बँक ऑफ महाराष्ट्र सुद्धा राहील की नाही शंका आहे. पुणे शहराचं पुण्य वैभव, महाराष्ट्राचं वैभव बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्यामध्ये नाव ज्या एका बँकेचं आहे ते महाराष्ट्र पुसून टाकण्याचा प्रयत्न मोदी सरकार करते. प्रश्न अस्मितेचा नाहीये, प्रश्न बँक ऑफ महाराष्ट्र इज अ नॅशनल असेट, इज अ पॅन इंडिया बँक. बँक ऑफ इंडिया इज अ पॅन इंडिया बँक, पब्लिक सेक्टर बँक इज अ पॅन इंडिया बँक. आणि ही मोदीची प्रॉपर्टी नाहीये, ती कोणत्याही सरकारची प्रॉपर्टी नाहीये. पण तुम्हाला हे माहिती का ती तुमची प्रॉपर्टी आहे, ती जनतेची प्रॉपर्टी आहे, जनतेला माहिती काय देशातल्या. आणि हेच आमचं दुर्दैव आहे. 55 साली इंदिरा गांधींनी 55 साली डॉक्टर देशमुखांनी काय केलं,
की ब्रिटिशांच्या इम्पिरियल बँकेला एक कवच दिला आणि स्टेट बँक ऑफ इंडिया बनवली आणि भारतातली सर्वात मोठी बँक आणि अर्थातच पंचवार्षिक योजनांमधून एकमेकाला पूरक काम केलं. एलआयसीने 56 साली बाकी सगळं आपण पाहतोय. पण लँडमार्क असं जे जजमेंट होतं ते 69-70 सालचं बँक राष्ट्रीयकरण होतं अँड दॅट वॉज रिअली रेव्होल्युशनरी. की ज्याला पत नाही आर्थिक त्या आर्थिक दुबळ्या घटक्यापर्यंत खेडोपडीपडे जाणं हे बँकांच्या राष्ट्रीयकरणाचं आणि विम्याचं पण उद्दिष्ट ठेवण्यात आलं. मात्र आता हे राष्ट्रीयकरण गुंडाळण्याचा जेव्हा निर्णय झाला याच पुण्यभूमीमध्ये तर किती पुणेकर रस्त्यावरती उतरले. एआयबीए सकट, लोकायत आणि एआयए सकट या पुणे शहरातल्या तमाम बुद्धिमंतांना मी हा जाहीर सवाल विचारतो, पुण्यात विचारतो, कारण त्यांना ज्ञान संगम नावाचा कार्यक्रम या पुणे शहरात मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात झाला. नरेंद्र मोदी इकडे होते, अर्थमंत्री जेटली होते आणि ज्या रघुराम राजेंचं तुम्हाला फार मोठं कौतुक आहे ते होते, आयआरडीचे चेअरमन होते, सेबीचे चेअरमन युके सिन्हा होते, सगळ्या मोठ्या बँकांचे चेअरमन होते, सगळ्या फोटोग्राफरना आणि वर्तमानपत्रांना हकलून दिलं त्यांनी. आणि आज बसून त्यांनी काय ठरवलं, एक अमृत बंधन निर्माण केलं आणि ज्ञान संगम म्हणून एक प्रॉडक्ट लागला त्यांनी. आणि त्या प्रॉडक्टमध्ये बँकांचं कन्सॉलिडेशन म्हणजे स्टेट बँकामध्ये 5 बँका टाका, एकूण राहिलेल्या बँकांच्या 4 किंवा 5 बँका निर्माण करा आणि मार्च 17 पर्यंत ही कारवाई ते ताबडतोब पुढे नेतात. कारण अरुण जेटलीच्या ह्या बजेटमध्ये ज्ञान संगम पण आला आणि 14 ऑगस्ट 2015 त्यांनी इंद्रधनुष नावाचा कार्यक्रम जाहीर केला. ते इंद्रधनुष्याचे रंग आम्हाला माहिती आहेत पण हे भाजपचे रंग. त्यांनी बँकांमध्ये पण सॅफरनायझेशन केलेलं आहे, एकच रंग आहे. बँकांमध्ये पण भगवा चेअरमन असेल, एलआयसीचं पण भगवा चेअरमन असेल, मार्केट लीडर पण अदानीचा आणि भगवा असेल, त्यामुळे सॅफरनायझेशन होतं. इंद्रधनुष्यामध्ये अनेक रंग आहेत. या एफटीआय समोरच इथे सुरू झालं भगवेकरण आणि ती संस्था हायजॅक करणं, इतिहासाचं संशोधन करणारी संस्था हायजॅक करणं, विज्ञान तंत्रज्ञानाची संस्था हायजॅक करणं, या देशामध्ये गेल्या 70 वर्षात निर्माण केलेल्या संस्था हायजॅक करत करत फायनान्शियल सेक्टरमधल्या जायंट बँकिंग इन्शुरन्स कंपन्या हायजॅक करणं हा अजेंडा ते अटेंड करतायत. सो अनफिनिश अजेंडा ऑफ नर्सिंगमन कमिटी ऑफ 1981, अनफिनिश अजेंडा ऑफ म्हणजे मनोरा कमिटी ऑफ 1981 इज नाऊ बिंग अटेंडेड सिरियसली बाय दिस गव्हर्नमेंट. आणि म्हणून रात्र वैद्याची असं आपण म्हणतो ती रात्र मोदीची आणि अरुण जेटलीची आहे. हे भान या देशातल्या जनतेला आहे का? लोकांना वाटतं आम्ही संप करतो, आम्ही पगारवाडी संप करतो, नाही, नॉट नेसेसरी. 29 तारखेचा युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचा संप झाला तर निव्वळ याच प्रश्नावरती की या सुधारणा म्हणून ज्या सुधारणा येतात या आम्हाला मंजूर नाही आहेत. कारण या सुधारणाच नाही आहेत. वित्त क्षेत्राची विक्री करणं या देशाच्या दृष्टीने एक जनहितविरोधी कारवाई आहे आणि जनहितविरोधी कारवाई म्हणत असताना अँटी पीपल असं म्हणताना नेमकं काय होऊ शकतं सांगा मला, नेमकं काय होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? विद्यार्थी म्हणून तुम्ही आहात, नोकरदार म्हणून तुम्ही आहात. बँका जेव्हा संकुचित होतील, 27-5 होतील, तर माझी 10 लाखाची संख्या राहील का? नाही राहणार ना, हे साधं गणित आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 50,000 ऍड झाले एक 1.5 लाखामध्ये तर 2 लाख होती. पण नंतर 15 दिवसात अरुंधतीबाईने डिजिटल इंडियाचा प्रोग्राम राखला, डिजिटल स्टेट बँक ऑफ इंडिया. त्यामुळे कॅश घेणाऱ्या कॅशरची गरज नाही. माझ्याकडे डेबिट कार्ड आहे, माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे, माझ्याकडे मोबाईल बँकिंग आहे, माझ्याकडे स्मार्ट बँकिंग आहे, सगळं आहे माझ्याकडे. सो पेपरलेस बँकिंग अँड ह्युमन इंटरव्हेन्शन लेस बँकिंग. एक फक्त सिक्युरिटी गार्ड ठेवला मशीन सांभाळण्याकरता तर नागरिकांना सगळ्या सेवा मिळतात, मशीन बसवा. त्यामुळे 2 लाखाची स्टेट बँक ऑफ इंडिया आता पुढच्या वर्षी अरुंधतीबाई भट्टाचार्य गेल्यानंतर कोणी चेअरमन येईल तर म्हणजे आय डोंट नीड 2 लाख पीपल. सो रिड्यूस इट, राईट साईज करा स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचं राईट साइजिंग करताना निश्चितपणे जवळपास 25,000 बँक शाखा आहेत, त्यातल्या 12,000 बंद होतील. पुन्हा मी अतिशयोक्ती करत नाहीये, ऑफिशियल स्टेटमेंट 30% बँका बंद होतील अशा आहेत, पण निश्चितपणे 50% बँक शाखा बंद होतील आणि 50% लोकांना 1 वर्षानंतर विदाउट व्हीआरएस घरी पाठवण्यात येईल. व्हीआरएसची गरज काय आता? आता तुम्हाला पेन्शन आहे हो, तुम्ही सगळे आता 30 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष सर्व्हिस झाले आहात, त्यामुळे विदाउट गिव्हिंग एनी व्हीआरएस यू कॅन बी सेंट होम. तुम्ही व्हीआरएस घेतले ना, त्यानंतर मेकॅनिशन आलं.
त्या मेकॅनिशियनचा अत्युच्च अवस्था आता आलेली आहे. क्लिअरिंगचा चेक, इमेज ट्रान्सफर होते विद इन 5 सेकंड्स अक्रॉस द वर्ल्ड. माणसांची गरज कुठे आहे? डिजिटल इंडिया करताना डिजिटल बँकिंगमध्ये माणसांची गरज नाही आहे. इट इज अ पेपरलेस बँकिंग. त्यामुळे विज्ञान तंत्रज्ञानाने निश्चितपणे संपूर्ण जगातच बदल केला, भारतात बदल झालेलाच आहे. आणि या गेल्या 25 वर्षाला बदल, पॉलिसी प्रिस्क्रिप्शनचा बदल जसा आहे, पॉलिसी प्रिस्क्रिप्शन मनमोहन सिंगाने आणली, नसीरने आणली आणि ते पुढे नेत्यात मोदी आणि जेटली. या पॉलिसी प्रिस्क्रिप्शन मध्ये भारत बदलतोय, लेकिन कोणाच्या बाजूने बदलतोय? ज्याच्या हातात पैसे आहेत त्याच्या हात बाजूने बदलतोय. आणि गेल्या संपूर्ण 25 वर्षात हा मध्यमवर्गीय बोलका ढलपा जाणीवपूर्वक 2014 मध्ये त्यांनी अशा माणसांना निवडून दिलं, विकासाच्या नावाखाली मतं मागितली. आणि आम्ही विकासावरती विश्वास ठेवला यांच्या. अरे विकास कोणासाठी? कधी प्रश्न विचारला आपण? ना आमच्या विद्यार्थ्यांनी विचारला, ना आमच्या मध्यमवर्गीय नोकरदाराने विचारला. विकास कोणासाठी? या देशामध्ये गेल्या 25 वर्ष कामगार संघटनामुळे सातत्याने आपण ओरडतो, विकास कोणासाठी? देशाचा विकास का काही भांडवलदारांचा विकास? आणि जेव्हा तुम्ही भाषा बोलाल तेव्हा तुमच्या पगारवाढीच्या मागण्या मान्य होतात. मग पेन्शन 1 मान्य झाली, पेन्शन पुन्हा मान्य झाली, ग्रॅच्युटी 10 लाख झाली, आता ते 20 लाख पण करू. एक वेतन आयोग झाला, दुसरा वेतन आयोग पण देऊ, पण खासगीकरणाच्या विरुद्ध बोलू नका. शट अप. आणि आमचा मध्यवर्ग आता 70,000 80,000 90,000 पगार घेऊन महागाई भत्त्याचा बेनिफिशियरी आहे. मी मध्यम वर्गासमोरच मध्यम वर्गाला बोल सुनावतोय. जोपर्यंत डोळे उघडे ठेवून कान उघडे ठेवून तुम्ही स्वतःला दुरुस्त करत नाही, टिल दॅट टाइम यू कॅनॉट स्टॉप सेल ऑफ फायनान्शियल सेक्टर. द फायनान्शियल सेक्टर इज बिंग सोल्ड बिफोर युअर आईज इन द पार्लमेंट विथ दॅट ब्रूट मेजॉरिटी. आणि त्यामुळे फायनान्शियल सेक्टरचा सेल हा 95 साली सुरू झालेला आहे आणि त्याचा डेड एंड 2018 पर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँका पास बनवून नंतर 2018 साली बँकांचे जे चेअरमन आता अदानी आणि अंबानी नेमत आहेत, नागपूरवाले पण नेमत आहेत. नागपूरवाल्यांची चिठ्ठी लागते, येतात माणसं. बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे मराठी माणूस म्हणजे मराठी चेअरमन पाहिजे ना, मराठी नावाचा मनुष्य येत आहे. पण तो मराठी मनुष्य माझंच ऐकलंच कशावरून? पण पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी मनुष्य पाहिजे, मराठी. ओके फाईन, रवींद्र मराठी. पण तो अदानीचा ऐकणार जास्त. त्याच्या रेकमेंडेशन शिवाय मनुष्य कोणी येऊच शकत नाही. राईट नाऊ ही इज इन बँक ऑफ इंडिया, ही वॉज इन बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदा आत्ताचा चेअरमन एक आयटी स्पेशालिस्ट आहे. काय करतं बँकिंग? पण आमच्यामध्ये 30-35 वर्ष ज्यांनी चांगलं बँकिंग केलेलं आहे, राईट अप टू जीएम झालेल्या लोकांना आता ईडी आणि एमडी होण्याची संधी नाही. मार्केटमधून तल्लक तरुण पोरं येणार, 30-35 वर्षाची मुलं जीएम बनणार आणि 40-85 माणसं एमडी ईडी आणि चेअरमन बनणार. आणि हे लोक बँका चालवणार. विल दे वर्क फॉर द इन्शुरन्स कंपनी अँड द बँक विथ द पब्लिक सेक्टर कन्व्हिक्शन ऑर दे विल सेल द पब्लिक सेक्टर बँक अँड द पब्लिक सेक्टर इन्शुरन्स? टेल मी व्हाट. When the disinvestment process is on, they will work for the Adani and Ambanis to sell the existing public sector for their good, for their larger good. Market mode aaj Rakesh Jhunjhunwala sarvat mota broker sangto, by 2018 ata kiti hai Sensex? Sanga Sensex kiti hai? Sensex 8000 cha aaspas ghotaltoy. Chidambaram gela tevha pasun te Modi aalyanantar 2 varshahun suddha सेन्सेक्स 28,000 मागे पुढे मागे पुढे आहे, पुढे जातच नाही. पण तो 30,000 पर्यंत जाईल जेव्हा बँकांचं खासगीकरण पूर्णत्वाला येईल असं राकेश झुंझुनवाला सांगतोय. आणि तो सांगतो हे फायनान्शियल सेक्टरमधले ब्रोकर सांगतायत. जीआयसीच्या लिस्टिंग विषयी फार कोणी बोलत नाही, पण एलआयसीच्या लिस्टिंग विषयी बोलतायत. तुम्ही सांगितलं एलआयसी 5 कोटीतून निर्माण झाली. बदलारात एलआयसीने सिंगापूरमध्ये एक ब्रँच उघडण्याचा प्रयत्न केला. सिंगापूर नथिंग डुईंग. का बरं? त्यांनी सांगितलं जगभर नियम आहे 100 कोटी किमान भांडवल पाहिजे. कारण 95 साली भारतामध्ये जे कोणी आले त्यांना 100 कोटी भांडवलाची अट होती. कोटक महिंद्रा आणि येस बँक 2003 आले त्यांना 300 कोटीची अट होती. आणि आता 500 कोटीच्या अटीतून
तीन नवीन कॉर्पोरेट बँका उघडल्या आणि 100 कोटी स्मॉल बँकेसाठी 100 कोटी पेमेंट बँकेसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तुमच्या नळाला पाणी येऊ नये येऊ पण ह्यांच्या नळाला बँकांचे लायसन्स मात्र येणार आहेत ऑन टॅप बँक लायसन्सेस वाक्य ऐकलीत की नाही ऑन टॅप बँक लायसन्स म्हणजे नळाला जसे पाणी येऊ नये येऊ ह्यांच्या ह्यांच्या नळाला मात्र बँकांचे लायसन्सेस इन्शुरन्सचे लायसन्सेस 100 कोटीला पेमेंट बँक 100 कोटीला स्मॉल बँक 500 कोटीला उद्या मल्ल्याला पण एक बँक देतील हो देतीलच युनायटेड ब्रेवरीज दारूची कंपनी आहे त्याला लायसन्स द्यायला काय प्रॉब्लेम आहे रघुराम राजेने जाहीर केलेले आहे त्यामुळे ज्यांनी बँकांकडून पैसे घेतले आणि परत केले नाहीत अशा बँक कर्ज बुडवेना सुद्धा बँक लायसन्स 500 कोटी भांडवल टाकून घेण्याची फार मोठी सोय आहे जनतेच्याच पैशातून ते ज्या बँका निर्माण करणार आहे म्हणजे ते वेगळ्या बँका पण निर्माण करतील आमच्या बँका 27.5 पण करतील आमच्या बँकांचं खासगीपण करतील आणि आमची स्पेस कमी करून त्यांची स्पेस वाढवतील दॅट इज अ बिग कॉन्स्पिरसी फर्स्ट युअर स्पेस इज टू गोइंग टू बी रिड्यूस्ड कन्सॉलिडेशन मीन्स यू आर गोइंग टू बी रिड्यूस्ड टू युअर साईज आणि मग भांडवलाच्या निर्मितीचा प्रश्न म्हणून मी भारत सरकार म्हणून मालक आहे मी भांडवल देऊ शकत नाही का म्हणे तो तर टॅक्स पेअरचा पैसा आहे बजेटमध्ये आणि आमच्यातच अनेक बुद्धिमंत म्हणतात टॅक्स पेअरच्या पैशातून हे बँकवाले जे आहेत ना हे सगळे चोर आहेत यांना भांडवल कशाला द्यायचं 25,000 कोटीचं परवाचं नुकसान झालंय बँकांचं 25,000 कोटीचं नुकसान तुम्हाला दिसतं तोटा दिसतो पण दरवर्षी आम्ही 30 ते 35 हजार कोटी रुपये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला डिव्हिडंड दिसतो हे दिसत नाही 1970 सालापासून वर्षाकाठी बँका सातत्याने डिव्हिडंड देत आहेत आणि शिवाय इन्कम टॅक्स भरत आहेत द बँक आर द हायएस्ट इन्कम टॅक्स पेयर्स इन्शुरन्स कंपनी इज द हायएस्ट इन्कम टॅक्स पेयर फॉर द इन्कम अंडर द इन्कम टॅक्स ऍक्ट मग भांडवलदाराने किती इन्कम टॅक्स चुकवला ह्याचे आकडे दिले तर ऑफिशियली आकडे आहेत आता निरंजनने मला एक पुस्तक दाखवलं त्या पुस्तकातले आकडे ताबडतोबीचे 5.5 लाख कोटीची कन्सेशन दिलेत कॉर्पोरेशनला टॅक्सची म्हणजे टॅक्सची कन्सेशन पण आहेत आणि टॅक्सची चोरी पण 6 लाख कोटीची आहे मी जेव्हा म्हणतो थकीत आणि बुडीत कर्जाची चोरी ही ऑफिशियली 16 लाख कोटी आहे आणि ऑफिशियली तेही आता 14 लाख कोटी मान्य करतायत तर 14 लाख कोटी 16 लाख कोटी हे आकडे टॅक्सची चोरी आणि टॅक्सचे कन्सेशन मिळून 10 लाख कोटी होतात भारताचं बजेट किती आहे सांगा बघू बँका भारताचं बजेट किती आहे अरुण जेटलीचं बजेट 18 लाख कोटीपेक्षा जास्त नाही आहे आणि कर चुकवे आणि कर्ज बुडवे यांचं एकूण टोटल मारलं इथेच तुमच्या समोर दोन क्षेत्रामध्ये बजेटपेक्षा जास्त रक्कम ही जनतेच्या पैशाची चोरी आहे आणि ती मोठ्या भांडवलदारांनी केलेली आहे एकही शेतकऱ्याने आपलं कर्ज परत केलेलं असं झालं नाही तो म्हणतो मी आत्महत्या करेन पण मी कर्ज परत करणार नाही असं होऊ शकत नाही म्हणून गेली 4 वर्ष महाराष्ट्रात आणि विदर्भामध्ये लोक आत्महत्या करतात पण विजय मल्ल्यासारखे लोक आत्महत्या न करत दिसतच नाहीत या प्रश्नावरती आपण कधी बोलणार लोक काय केवळ बँक कर्मचाऱ्यांचं काम आहे का केवळ हे एलआयसी कर्मचाऱ्यांचं काम आहे काय का केवळ हे लोकायतचं काम आहे आपण ज्या ज्या क्षेत्रात आहोत त्या त्या ठिकाणी पब्लिक सेक्टर सिस्टम इज अंडर सेल राईट फ्रॉम 1995 अँड वी आर रेजिस्टिंग एज फार एज अवर इकॉनॉमिक डिमांड्स आर कन्सर्न अँड युअर इकॉनॉमिक डिमांड्स आर मेट म्हणून बँकांना 2 पेन्शन मिळाली ग्रॅच्युटी वाढून मिळाली पगार वाढून मिळाले अँड वी आर सॅटिस्फाईड आता आमची पेन्शन मिळेल का एवढेच प्रश्न रिटायरी विचारतायत धोडपकरांच्या समोर मी सांगतोय आणि होय पेन्शन धोक्यात आहे मला वाटेल बरोबर सांगितलं 2004 पासून सरकारी कर्मचारी एलआयसी कर्मचारी विमा कर्मचाऱ्यांना 9,009 बँक कर्मचाऱ्यांना 9,010 सर्वांची पेन्शन बंद झाली नवीन पोरांना आणि पोरींना ज्या बँकेत लागतात त्यांना पेन्शन न देता त्यांना असं सांगण्यात आलं बाबा रे आम्ही तुझ्या बेसिक मधून एवढाच पगार तू काढणार आहेस तेवढाच आम्ही जमा करू आणि दोन्ही म्हणून आम्ही पीएफआरडीला पाठवतो आणि त्याला आपण काय म्हणूया एनपीएस न्यू पेन्शन स्कीम आता का म्हणायचं पेन्शन स्कीम का म्हणायचं सरकारने केली म्हणून व्हॉट इज दॅट पेन्शन स्कीम बँकांमधले पैसे पीएफआरडीला गेले नाहीत
सरकारचे पैसे अजून पीएफ आर डी मध्ये गेले नाहीत. पीएफ आर डी मध्ये पैसे जे येणार आहे 2004 साली असं ठरलं होतं, 2005 साली असं ठरलं होतं की ऍक्ट झाला 2005 साली, त्याचं स्ट्रक्चर उभं राहिलं 2008 साली, आणि त्या ठिकाणी एक्सपेंडिचर सेक्रेटरी, त्याचं नाव स्वरूप संपत, ही वॉज एक्सपेंडिचर सेक्रेटरी इन द मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. आणि त्यानंतर मग एक योगेश अगरवाल नावाचा आयडीबीआयचा चेअरमन, याला पीएफ आर डीचा चेअरमन म्हणून नेमण्यात आलं साधारणपणे 2010 साली, 2010 नंतर. आणि मग त्यांनी सांगितलं, अरे मी इथे आलोय पण माझ्याकडे 800 कोटी पण नाहीये. 2004 सालापासून ते 2010-11 पर्यंत माझ्याकडे 800 कोटी पण नाहीये, आणि मी काय म्हणून गुंतवणूक करू मार्केटमध्ये, मग पैसे कुठे गेले? केंद्र सरकारने, राज्य सरकारने जिथे जिथे म्हणून नवीन पोरांचे एनपीएस लागू झाले त्यांनी पैसे डिडक्टच केले नाहीत आणि पाठवलेच नाहीत, डिडक्ट केले तरी पाठवले नाहीत. वेअर हॅज गॉन दॅट मनी? इन्व्हेस्टिगेशन करायला लागेल. विमा धंदा 2009 साली, बँकांमध्ये 2010 साली पैसे पाठवले नाहीत, आता ते पैसे वाढवून साधारणपणे 3,500 कोटी झालेले आहेत. पण हे 3,500 कोटी पूर्वी युटीआयला हँडल करण्यासाठी देणार होते, आता युटीआय बाजूला, रिलायन्स आला पुढे, रिलायन्स सकट 8 म्युच्युअल फंड आता तो फंड हँडल करतात, कारण तो 3,500 कोटी झालेला आहे आणि त्यांची अपेक्षा अशी आहे की साधारणपणे 50,000 कोटी व्हावा. हा सगळा पैसा जो सरकारमधला आहे, बँकांमधला आहे, एलआयसी मधला आहे, जिथे इथे म्हणून प्रॉव्हिडंट फंड कापला जातो, तो पैसा तिथे जावा आणि शिवाय तुमच्या पेन्शनचा पैसा जावा. ते सगळे पैसे मार्केट ओरिएंटेड ऑपरेट व्हावेत, ठेवून काय करता स्वतःच्या संस्थांमध्ये? द्या ना पीएफ आर डीला, आम्ही त्या स्टॉक मार्केटमध्ये मिडकॅपमध्ये टाकतो, हाय इक्विटी टाकतो, एसआयपी मध्ये टाकतो आणि आम्ही तुम्हाला रिटर्न देतो. किती रिटर्न देतो? आता हे लक्षात घ्या सगळेजण, किती रिटर्न देतो? त्याचा अॅन्युलाइज रिटर्न हा 9% आहे एसआयपीचा. इक्विटीचा रिटर्न जास्त असेल, पण इक्विटीमध्ये सेन्सेस वर गेला तर पैसे वाढले, सेन्सेस खाली गेला तर भुई सपाट. त्यामुळे ज्या माणसाचे पैसे 40 वर्षांत मिळणार आहेत त्याला टॅक्स पण लागणार. जेटलीने टॅक्स आणला त्याला, त्या दिवशी 28 तारखेला टीव्हीवर मी बोंबाबोंब केली आणि 24 तासात एका वेबसाईटवरती 2,00,000 लोकांनी आपलं चार्जशीट फाईल केलं मिनिस्टरला, आणि 24 तासामध्ये मिनिस्टरने ती प्रोव्हिजन विथड्रॉ केली. बंगलोरला रस्त्यावरती आलं, कॉन्ट्रॅक्ट लेबर रस्त्यावरती आलं, आमच्या पीएफला काय म्हणून टॅक्स लावता ईपीएफओला? त्यामुळे तुमच्या ईपीएफला टॅक्स, तुमच्या पीएफला टॅक्स, तुमच्या पीपीएफला टॅक्स, तुमच्या ह्याला टॅक्स, तुमच्या त्याला टॅक्स. मग अंदानीचा टॅक्स लावा ना, अदानीचा टॅक्स काढा ना, टाटा बिर्लाचा टॅक्स काढा ना. नाही नाही, त्याला बेलआउट करायचं. सो कॉर्पोरेट्स आर बिंग बेल्ड आउट अँड यू आर बिंग टॅक्स्ड. Tax defaulters have been bailed out and bank defaulters have been bailed out and you are being taxed. Ashi aplyatle ithe rachna aahe ani mhanun public sector sale kartana ekun fiscal deficit manage karna, andaz patrak manage karna ya ka nimittane te vikri kartayat. Mi fakt bank ani LIC madhe bolun thambu shakat nahi. ONGC sarki ya jagatli pahilya 10 madli sarvat moti company, एक सुप्त ताकद आहे भारत सरकारची, ती म्हणजे ONGC. आपल्या सगळ्या कंपन्या अतिशय पॉवरफुल आहेत, तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. एक ज्याची रिअल व्हॅल्यू हिडन आहे, पण ONGC त्याचा 5% जरी मार्केटमध्ये सेल झाला तर सगळं डेफिसिट कव्हर होईल, इतकं त्याचं व्हॅल्युएशन आहे. आणि त्या संदर्भामध्ये आता लोक विचार करतायत, ONGCचा 5% जर माझं फुल डेफिसिट कव्हर करू शकतो तर एलआयसीला हात लावलं तर काय होईल? सो एलआयसीचं व्हॅल्युएशन आज 12,00,000 कोटीचं आहे, मार्केट व्हॅल्युएशन इफ इट इज लिस्टेड. कारण रिलायन्सचा आयपीओ निघाला तो 4,500 कोटीचा झाला, त्यानंतर कोल इंडियाचा आयपीओ निघाला तो 5,00,000 कोटीचा कव्हर करून गेला, आणि मग 5,00,000 कोटी कोल इंडियाचा 3-4 वर्षापूर्वी येतोय. तर मग एलआयसीचा जर मार्केटमध्ये यू आर द मार्केट लीडर, तुम्ही जवळपास 40 कोटी पॉलिसीज विकलेल्या आहेत, तुम्ही 95% अनचॅलेंज आहात, जगातली एक मोठी कंपनी आहात, त्याचं जर लिस्टिंग केलं तर मोदीचं बजेट 2017-18-19 नाचू लागेल तो. आणि म्हणून 2018 पर्यंत बँकांचं खासगीकरणाची प्रक्रिया पूर्ण करायची,
आणि लगोलग एलआयसीची पण खात्री प्रक्रिया कदाचित पुढच्या वर्षी करायची असा एक मोठा प्लान या सरकारचा आहे आणि ते देशाचं मोठं संकट आहे. कारण त्याचा नेट रिझल्ट म्हणून जे काही तुम्ही 1950 पासून तर उदाहरणपत्रापर्यंत हा देश घडवलेला आहे आणि आज मोदी जाऊन त्या ठिकाणी मॅडिसन स्क्वेअर मध्ये सांगतो मैं देश दुनिया का तिसरा बडा एक ताकदवर देश हूं. अरे तुला ही ताकद दिली कोणी रे बाबा? देवाने दिली का आकाशातून पडली? या देशातल्या कामगार कष्टकऱ्यांनी शेतकऱ्यांनी जी संपत्ती कमवलेली आणि स्ट्रॉंग पब्लिक सेक्टर बनवलं आणि ते मोस्ट व्हायबल अँड व्हायब्रंट पब्लिक सेक्टर बनवलं म्हणून तू आज सांगतोस की माझा जीडीपी एवढा मोठा आहे. कुठे होते टाटा बिर्ला अदानी अंबानी? काय त्यांची या देशातल्या अर्थव्यवस्थेत मी कॉन्ट्रीब्युशन आहे? हाऊ दे हॅव ग्रोन इन लास्ट 25 or 35 इयर्स? दे हॅव ग्रोन ॲट द कॉस्ट ऑफ पब्लिक सेक्टर. त्यामुळे आजही बँकांमधून ते फार मोठ्या प्रमाणात कर्ज घेतात आणि स्वतःचे असेट्स वाढवतात. दे आर ग्रोईंग ॲट अ कॉस्ट ऑफ द पब्लिक डिपॉझिट्स आणि म्हणून ते आता म्हणतात आता माझ्या पायात ताकद आली आहे आणि आता मी बँकाच घेईन, त्याकरता माझ्या आवडीचं सरकार पाहिजे म्हणून मोदी सरकार आलेलं आहे. अँड दॅट्स वाय त्यांचा 116 लाख कोटी रुपयांवरती डोळा आहे. बँकांमध्ये पैसे किती आहे? 116 लाख कोटी. एलआयसीमध्ये त्यांनी सांगितलं वर्सेस व्हॅल्युएशन, मी मार्केट व्हॅल्युएशन बोलो 12 लाख कोटीचं, पण त्याचे रिअल इन्शुरन्स प्रीमियम इज अ व्हेरी बिग इन्शुरन्स प्रीमियम. म्हणजे स्ट्रॉंग एलआयसीमध्ये स्ट्रॉंग त्यांची ताकद आहे, ते ऑलमोस्ट 10 लाख कोटी आहे. अशा संदर्भामध्ये या संस्था वर्षावर हायजॅक करण्याचं एक फार मोठं षडयंत्र रचलं गेलंय लोकसभेमध्ये मेजॉरिटीमुळे आणि त्याला प्रत्युत्तर रिस्पॉन्स देण्याची जी ताकद आहे ती एका दिवसाच्या संपातून होऊ शकत नाही. त्याला फार मोठं जनजागरण राहील, फार मोठं प्रबोधन करावं लागेल. प्रत्येक भारतीय उठून उभारून सांगायला पाहिजे की हा देश माझा आहे, या देशातली संपत्ती गेल्या 50 वर्षात आम्ही निर्माण केलेली आहे, ती मोदीच्या बापाशी नाही आहे. याचा मोदी सेल करू शकत नाही. मोदी कुणाकरता हे करतोय? सुरेश प्रभू रेल्वेची विक्रीचा भाग करताय. मुंबई पोर्ट ट्रस्ट, कोचीन पोर्ट ट्रस्ट, चेन्नई पोर्ट ट्रस्ट किंवा कांडला किंवा आणखी कुठे कलकत्ता, नितीन गडकरीचा मुंबईच्या जमिनीवरती डोळा आहे. बीपीडी इज द बिगेस्ट लँडलॉर्ड इन मुंबई. त्यामुळे रिअल इस्टेट म्हणून खटाव मिलची जमीन अदानीने घेतल्यानंतर आता संपूर्णपणे हा जो इकडचा किनारा आहे बंदराचा किनारा जवळजवळ अर्धी मुंबई नितीन गडकरी त्याचा रिअल इस्टेट बनवू इच्छितो आणि मोठे टॉवर्स आणि मोठे हॉस्पिटल्स आणि मोठे हॉटेल आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री आणू इच्छितो. इट इज फॉर दोज इंटरनॅशनल बिग कॉर्पोरेट्स यू वॉन्ट टू सेल मुंबई, मुंबई इज लँड इन मुंबई पोर्ट ट्रस्ट. रेल्वेची जागा दोन्ही रुळाच्या आसपास, रेल्वे इज द बिगेस्ट लँडलॉर्ड इन इंडिया. त्यामुळे रेल्वेला किंमत रेल्वेच्या जमिनीमुळे आहे. सुरेश प्रभूला वापरून आज मोठ्या प्रमाणात रेल्वेचं प्रायव्हेटायझेशन चालू आहे, गेली 2 वर्ष आहे. तुम्हाला काय पाहिजे? सीसीटीव्ही घ्या, पाहिजे ना सीसीटीव्ही सगळीकडे घ्या. काही ठिकाणी एलिव्हेटर देऊ, काही ठिकाणी कॉम्प्युटरवरती घरपोच तिकीट देऊ, सगळं देऊ आम्ही. फार टेक्नॉलॉजीने जग बदललं, हे बदलायला सोपं नाहीये, हे फार कठीण नाहीये. पण हे करता करता तुम्हाला थोडी सेवा दिली असं दाखवता होता. ते काय विकतायत हे बघा, ते या देशातल्या सोन्याच्या भावाने विकणारे जमीन ताब्यात घेऊन ती विक्री करून ते कायमपणे मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या विकतायत. भारतात आलेले सगळे मोठे ब्रँड लालबाग आणि परळलाच का आले? कधी विचार केला? लालबागच्या रस्त्यावर फेऱ्या घाला, जिथे गिरण्या बंद झालेत तिथे सगळे इंटरनॅशनल ब्रँड कसे आले? आता लोअर परळ ही अप्पर वरळी झालेला आहे. लोअर परळ, आता लोअर परळ कुठे? अप्पर वरळी झालेले आहे आणि सगळे टॉवर्स आहेत. आणि लोढा बरोबर ट्रम्प सुद्धा सांगतो माझा पण टॉवर 122 मजल्याचा आहे तिथे. ट्रम्प इज द बिगेस्ट बिल्डर फ्रॉम द अमेरिका अँड इज गोइंग टू बी प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. असा प्रेसिडेंट भारताच्या मोदीशी आणि लोढाशी संगनमत करून मुंबईची जमीन, गरिबांना राहायला घर नाही, परवडणारी घरं फक्त कागदावर, आणि सगळी जमीन आज लोढा आणि ट्रम्पची होणार असेल. तर पब्लिक सेक्टरच्या सेल बरोबर जमिनीची सेल होते याकडे मध्यम वर्गाने आणि कामगार वर्गाने लक्ष द्यायची गरज आहे. आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राचे सर्व डिस्ट्रिक्ट सेंटर्स हे आज त्यांचं केंद्र बनते. त्यामुळे फायनान्शियल सेक्टर इज ऑन सेल असं म्हणताना फायनान्शियल सेक्टर या अर्थव्यवस्थेमध्ये
एक तुमच्या शरीरामध्ये जी रक्ताची धमनी आहे त्याचं जे काम आहे किंवा तुमच्या शरीरामध्ये जे हृदयाचं काम आहे ते या देशातल्या अर्थव्यवस्थेमध्ये फायनान्शियल सेक्टर निर्माण केलेलं आहे आणि ते हृदय त्यांच्या ताब्यात जाऊ पाहते त्या रक्ताच्या धमनीवरती त्यांचा कंट्रोल येऊ पाहतोय अशा वेळेस या 125 कोटीच्या जनतेमध्ये कामगार वर्गाची ताकद शेतकऱ्यांची ताकद इतकी क्षीण झाली आहे 25 वर्षांच्या लिबरलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये ग्लोबलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये आम्ही लढण्यासाठी एवढी ताकद पण ठेवत नाही आहोत. त्यामुळे अनफिनिश अजेंडा पूर्ण करताना बँक स्ट्राईक होईल, एलआयसी स्ट्राईक होईल, सरकारी कर्मचाऱ्यांचा स्ट्राईक होईल, 2 सप्टेंबर यशस्वी होईल, पण पार्लमेंटमध्ये एकही खासदार जर बोलणार नसेल तर मग या देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या वित्त क्षेत्राचं होईल काय? आणि इथे का डोळा आहे तर 160 लाख कोटी त्याच्यामध्ये 40% कासा आहे. म्हणजे करंट अकाउंट 0 व्याजदर, सेव्हिंग अकाउंट 4.5% व्याजदर, रिकरिंग डिपॉझिट 7%, 8% फिक्स डिपॉझिट व्याजदर, इतक्या स्वस्त व्याजदरामध्ये एवढे लाखो कोटी मिळत आहेत आणि त्याच्या मालकी हक्कामध्ये जे भांडवल आहे ते भांडवल भारत सरकारचं फक्त 25,000 कोटी आहे. सरकार म्हणतं मी आणखीन बजेट देणार नाही. ते म्हणतात मार्केटमध्ये शेअर विक्री करा, आम्ही घेतो. शेअर विक्री करून सगळेजण कब्जा करतील आणि त्यांच्या हातात 116 लाख कोटीचा कब्जा येईल. त्यामुळे नजरेमध्ये जशी सोन्याची जमीन आहे मुंबई शहरातली, सोन्याच्या किमतीने हिऱ्याच्या किमतीने विकली जाणारी जमीन आहे, तशी बँकांमधले डिपॉझिट्स हे बँकांचा कब्जा घेऊ किंवा एलआयसीचा कब्जा घेऊ पाहणाऱ्यांच्यामध्ये हे स्वस्त रिसोर्सेस आहेत. आणि म्हणून त्याला असं वाटतं की मोदी सरकार असेपर्यंत हीच ती वेळ आहे की जेव्हा मी बँकांचा विक्री पूर्ण करेल. आणि म्हणून 2018 पर्यंत 2019 आधीचा त्यांचा टाइम टेबल आहे. 4 लाख कोटी बँकांचं बॅलन्स शीट रघुराम राजेंनी सांगितले स्वच्छ करा, क्लीन करा. कसं करा? तुम्ही तुमच्या नफ्यातून तरतूद करा, प्रोव्हाइड करा, अकाउंट काढून टाका पुस्तकांमधून आणि बँकांची पाटी कोरी करा. कोणासाठी? विकत घेण्यासाठी. आणि त्या कर्जाचं काय करायचं? तर रघुराम राजेंचा मी एक फार मोठा टीकाकार आहे, त्याचं कौतुक करणाऱ्या सर्वांना मी हे सांगू इच्छितो. त्याचा भांडदारपणा सेक्युलर इंडियाच्या बाबतीत बरोबर आहे, रेट ऑफ इंटरेस्टच्या बाबतीमध्ये त्याने मंत्र्याचं ऐकलं नाही हे बरोबर आहे, आणि आत्ता पण त्याने ऐकलं नाही हेही बरोबर आहे. कारण महागाई वाढलेली असताना, चलनवाढ वाढली असताना व्याजदर कमी करणं हे फार चुकीचं आहे, हे अर्थशास्त्र सांगतं, हे बरोबर आहे. परंतु आम्ही गेली 20 वर्ष उडून सांगतोय की ज्यांनी बँकांच्या पैशाची चोरी केलेली आहे, कर्ज वापस केली नाही, कर्ज वसुलीचा कायदा करा. त्याबद्दल रघुराम राजेंनी काय केलं? कर्ज वसुली कधी बोलला नाही तो. माफ करा, ज्यांना कोणाचा दावा असेल की तो असा बोललाय तर नाही. कर्ज कमी करा असं त्यांनी बँकांच्या चेअरमनला सांगितलं. यू रिड्यूस द एनपीए, यू रिकवर द एनपीए असं तो कधी बोलला नाही. And what he has done for the reducing the NPA? He said you compromise it. He said you compromise it across the table, you compromise it to the debt recovery tribunal, you compromise it by using the SARFAESI Act, and he said you sell it to the asset reconstruction company, JP Morgan sarkhya 15 company market madhe aahe, 100 koti cha karza tumhi asset reconstruction company ne vika, ani kasa vikla jate tumhala sangto mi. तुमच्यातले काही विद्यार्थी आहेत, काही लोक बँकवाले नाही, त्यांच्यासाठी म्हणून सांगतोय. 100 कोटीचं कर्ज एखादी जेपी मॉर्गनची कंपनी जेव्हा विकत घेते तेव्हा ते म्हणते मी 70 कोटीला तुझं कर्ज घे. म्हणजे मी बँकवाला ऑफिसर, मी नालायक आहे ती कर्ज रिकव्हर करायला, मी नालायक आहे म्हणून मी ते विकायचं. रघुराम राजे सांगतो म्हणून, माझ्या बँकेचा चेअरमन सांगतो म्हणून. आणि मी विकायला गेलो 100 कोटीचं कर्ज, मी वसूल केलं तर 100 कोटी मिळतील, पण मी विकायला गेलो तर विकत घेणारा कंपनी म्हणते मी 70 कोटी देईन, म्हणजे 30 कोटी गेले पाहिजे. मग त्या 70 कोटीचं त्यांनी काय करायचं? त्यांनी वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षामध्ये विकून ते 140 कोटी किंवा 150 कोटी करतील. म्हणजे ते कमवतील भंगार विकून, त्यांना भंगार नाही आहे, त्यांना भंगार आहे ना, भंगार विकून, कचरा विकून ते पैसे कमवणार आहेत. पण बँकाचा रिकव्हरी ऑफिसर हे करणार नाही आणि आम्हाला सांगणार तू एकदा ते विक्री केलीस ना बॅलन्स शीट मधून ते काढून टाक, कारण ते प्रोव्हाइड केलेलं आहे, त्याची तरतूद केली आहे प्रॉफिट मधून. म्हणजे बॅलन्स शीट क्लीन, स्वच्छ भारत, स्वच्छ बॅलन्स शीट. स्वच्छ भारत, स्वच्छ बॅलन्स शीट. स्वच्छ बॅलन्स शीट कोणासाठी? बाजारामध्ये शेअर विक्रीला जे येणारे शेअर होल्डर आहेत त्यांच्यासाठी बॅलन्स शीट स्वच्छ करायचे.
आपली सगळी बुद्धिमत्ता रघुराम राजनने बँकांचं बॅलन्स शीट स्वच्छ करण्याकरता लावलेली आहे. आणि आय से मागच्या लोकसभेच्या मध्ये मोदी गव्हर्नमेंटने बँकेचे लॉ पास केलेला आहे. युरोप अमेरिकेमध्ये जो पास झालेला आहे आधीपासून, भारतामध्ये तो आत्ता झाला. गेले 2 वर्ष बुद्धिमत्त ओरडताय आम्हाला हे पाहिजे आम्हाला पाहिजे. का पाहिजे? की ज्या कॉर्पोरेशन बँकांमधून कर्ज घेऊन ते वापस नाही केली, त्यांच्या कंपन्या तोट्यात आहेत, त्यांना ते बंद करायचे आहेत. जशा इंडस्ट्रियल पॉलिसी रेझोल्युशन आल्यानंतर 93, 94, 95, 96 मध्ये केमिकल कंपन्या बंद झाल्या, टेक्सटाईल कंपन्या बंद झाल्या, इंजिनिअरिंग कंपनी झाल्या बंद झाल्या, त्या शिफ्ट झाल्या आणि त्या ठिकाणी नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या निर्माण झाल्या. झाल्या की नाही? हर्षद मेहताचा कालखंड आठवा, पारिकचा कालखंड आठवा. त्या कालखंडामध्ये जे मोठे स्कॅम झाले, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या 84,000 होत्या आणि ज्यावेळेस जेपीसी आली, बँक कर्मचाऱ्यांनी धमाल करून त्याला हर्षद मेहताला आणि अश्विन पारेखला विरोध केला. त्यानंतर 6,000 जेन्युइन कंपन्या उरल्या. अनेक संचयनी, अनेक मैत्रेयी सारखे लोक त्या ठिकाणी होते. त्यांनी मार्केटमध्ये लुटलं, लोकांनाही लुटलं. त्यातून सेबी जन्माला आली आणि सेबीने काही नियम केले. हा एक आणखी रेग्युलेटर. मी का सांगतोय, द फायनान्शियल सेक्टर इज ऑन सेल, त्याचे जनतेवरती होणारे परिणाम असं जेव्हा आपण तपासतोय, त्या ठिकाणी टॅक्सची चोरी करणारे, कर्ज बुडवणारे यांनीच या संस्था पुन्हा ताब्यात घेतलेल्या आहेत. त्यामुळे टेक्सटाईल बुडवणारे, इंजिनिअरिंग बुडवणारे आणि केमिकल बुडवणारे या सर्वांनी बँका पण बुडवताना त्यांच्या आता बँकरप्सी लॉ मध्ये कंपन्यांचा दरवाजा बंद करून कंपन्यांमधल्या कामगारांना प्रॉव्हिडंट फंड बुडवणं, त्यांची ग्रॅच्युटी बुडवणं, त्याचा विमा बुडवणं, हे सगळे प्रकार बँकरप्सी लॉ मध्ये सुटसुटीत झालेले आहेत. आणि जेव्हा बँकरप्सी लॉ मध्ये कंपन्या बंद होतील, कुठे संबंध येतो त्यांनी त्यांचे पैसे परत करण्याचा? मग प्रोव्हिजन करा, राईट ऑफ करा. सो 14,00,000 कोटी नॉन परफॉर्मिंग असेट इन्क्लुडिंग सीडीआर आणि रिटर्न ऑफ अकाउंट 2013 साली वृत्तपत्र पत्रकारांना मी सांगितलं तेव्हा 114,00,000 कोटी रिटर्न ऑफ अकाउंट होते. 1 वर्षामध्ये अजून 1,00,000 कोटी वाढले, कारण राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये सुप्रीम कोर्टाने December 15 एक जजमेंट दिलं, यू कांट हाइड फ्रॉम द आरटीआय एप्लिकंट एनिथिंग फ्रॉम द सुप्रीम कोर्ट. आणि मी पूर्ण करतो, आय एम सॉरी, यू कांट हाइड एनिथिंग फ्रॉम द आरटीआय एप्लिकंट. पण रघुराम राजनने प्रशांत भूषणला सांगितलं सुप्रीम कोर्टामध्ये, मी बँकिंग सिक्रेसी लॉ मध्ये कर्ज उडवायची यादी देऊ शकत नाही. त्यांनी सीड कव्हर मध्ये 500 कोटीपेक्षा जास्त कर्ज बुडवायची यादी दिली. मी प्रशांत भूषणकडे जाऊन सांगितलं माझ्याकडे 70,000 लोकांची यादी आहे, सॉरी 7,000 लोकांची यादी आहे, ही सुप्रीम कोर्टाचीच यादी आहे, पण ह्याच्यामध्ये फक्त 1,00,000 कोटी आहेत. तेव्हा तुझ्याकडे हे कसं आलं? मी म्हटलं सुप्रीम आरबीआयने तयार केलेलं आहे, पण ते लोकांसाठी नाही. बँकिंग सिक्रेसी लॉ मध्ये कर्ज बुडव्यांची नावं घ्यायची नाहीत, मी त्यांची नावं घेऊ शकत नाही. घेतलं तर मला बँकिंग सिक्रेसी लॉ मध्ये दंड आहे, म्हणून मी घेणार नाही, ते जाहीर करणार नाही. मग आरटीआय सुप्रीम का बँकिंग लॉ सुप्रीम? आरटीआय या देशाचा कायदा आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं नो, आरटीआय सुप्रीम. आणि म्हणून इंडियन एक्सप्रेसने एक माहिती मागवली आणि त्यांनी सांगितलं या वर्षामध्ये किती राईट ऑफ केले सांगा. आरबीआयने सांगितलं या एकाच वर्षामध्ये 114,00,000 कोटी राईट ऑफ झाले. म्हणजे आम्ही सांगत होतो त्यानंतर आणखीन काही राईट ऑफ झाले आणि आजची गोष्ट 3,00,000 कोटी राईट ऑफ झालेले आहेत. म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये 2,00,000 कोटी राईट ऑफ झालेले आहेत. म्हणजे 14,00,000 कोटी थकीत आणि बुडीत कर्ज, 3,00,000 कोटी राईट ऑफ झालेले कर्ज, म्हणजे 17,00,000 कोटी झालेले आहेत, विच कम्स टू ऑलमोस्ट 17% ऑफ द टोटल मनी लेंट इन दिस सिस्टम. त्यामुळे बँकिंग सिस्टम मध्ये कर्ज बुडवे आणि कर बुडवे यांनी या देशाची जी लूट केलेली आहे, ही लोकांना सांगून आपल्याला त्यांचे पैसे वसूल करण्याकरता एक मोठी जनजागरण मोहीम करायला लागेल. संप आम्ही करत राहू, पण संपाने काही होणार नाही. जनजागरणातून सत्ताधाऱ्यांचे डोकं आपण फिरगाळून टाकलं पाहिजे, त्यांची मती गुंग केली पाहिजे, एवढं मोठं जनजागरण झालं पाहिजे. नाहीतर मित्रांनो, आम्ही बोलणारे लोक आम्हाला 2,000 रुपये देऊन कोणी उडवू शकतो? आमचा पानसर येऊ शकतो, आमचा कलबुर्गी होऊ शकतो. विजय मल्ल्याच्या विरुद्ध बोलतोस काय? मेहताच्या विरुद्ध बोलतोस काय? विन्सम डायमंड आणि पीएसीएल आणि मैत्रेय आणि वर्षा सत्पाळकरांसारख्या
197 कंपन्यांच्या ज्यांनी 10 लाख कोटी मनी लॉन्ड्रिंग मध्ये पैसे टाकले त्यांच्याविषयी बोलताय का? मनी लॉन्ड्रिंग विषयी बोलताय का? त्यामुळे कामगार कायद्याच्या बदलाच्या बरोबर कामगार पुढाऱ्यांना सुद्धा या जगातून उठवण्याचं मोठं कारस्थान मोदी सरकार करू शकतं. आश्चर्य वाटू देऊ नका. आता बंद हॉलमध्ये आम्ही बोलतो, उद्या उघड्याने बोलायला लागेल. पण जेव्हा उघड्याने बोलायला लागू, नावं घेऊन सांगू, आणि आम्ही सांगितलं या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक निलंगेकर पाटील नावाचा मनुष्य मंत्री म्हणून आणला. टिळेकर समोर बसलेले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रचे 20 कोटी रुपये त्याने दिलेले नाही आहेत. 20 कोटी बँक ऑफ युनियन बँक ऑफ इंडियाचे दिलेले नाही आहेत. सीबीआयच्या चार्जशीट मध्ये नंबर 2 तो आरोपी आहे. कसा तो मंत्री होतो? मी संप केल्यानंतर लोकांच्या नजरेत येत नाही, पण मी ही जर नावं घेऊन बोलायला लागलो तर लोकांच्या नजरेत येईल आणि कळेल होय काहीतरी बँक कर्मचारी आणि विमा कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी नीटपणे लोकांच्या दृष्टीने बोलताय आणि बोललं पाहिजे. त्यामुळे निलंगेकर पाटलाच्या मुलाने नातवाने 40 कोटी रुपये बँकेचे दिलेले नाही, जो सीबीआय मधला चार्जशीट आहे त्याचं मंत्रीपद गेलंच पाहिजे हे आपण सर्वांनी बोलायला पाहिजे की नको? सुभाष देशमुख नावाचा दुसरा माणूस ज्याची फॅक्टरी बंद झाली आहे आणि त्याने बँकेचं कर्ज परत केले नाही हे आपण बोलणार की नाही? या देशाच्या मोदी सरकारमध्ये एक वाय सुजाना चौधरी नावाचा एक केंद्रीय मिनिस्टर आहे आंध्र मधला, टीडीपीचा आहे. त्याचे 500 कोटी सेंट्रल बँकेचे आणि बँक ऑफ इंडियाचे सुटफाईल्ड अकाउंट आहे. त्याचे पैसे आपण परत मागणार किंवा नाही आणि त्याचं मंत्रीपद त्याला राजीनामा द्यायला लागणार की नाही हे बोलणार किंवा नाही? राज्यसभेचा खासदार विजय मल्ल्या जाईपर्यंत अरुंधती भट्टाचार्य झोपेत होती आणि 3 मार्चला ती त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये वकिलामार्फत हजर झाली आणि 28 तारखेला बजेटच्या दिवशी मी सांगितलं होतं महाराष्ट्र वन चॅनल मधून की तो जातोय त्याचा पासपोर्ट इम्पोर्ट करा. सुषमा स्वराज काय करत होती हे आपण बोलणार किंवा नाही? हे जनतेने प्रश्न विचारायचे की आहेत किंवा नाही? त्यामुळे टॅक्स चोरांची टॅक्स वसुली, कर्ज बुडवण्याची कर्ज वसुली आणि ह्या बँक बुडवणाऱ्यांच्या लोकांची ते बँकांचे चेअरमन असतील किंवा जनरल मॅनेजर असतील. चीनमध्ये यांना फाशी होते. एनरॉनच्या चेअरमनला जन्मठेप झालेली आहे. रजत गुप्ताला जन्मठेप झाली आहे. भारतातल्या आर्थिक गुन्हेगारांना जरब बसवणारा कायदा का करणार नाही या देशाचं पार्लमेंट हा प्रश्न आपण विचारणार किंवा नाही? असे प्रश्न आपण जेव्हा लोकांमध्ये जाऊन विचारू तेव्हा कुठेतरी थोडीफार जनजागृती होईल. अदरवाईज आम्ही संपामागून संप करत जाऊ. आमचे संप यशस्वी होतील म्हणजे फार काही मोठं होईल असं मला स्वतःला वाटत नाही. कारण का गेल्या 25 वर्षामध्ये आम्ही 70 संप केलेले आहेत. त्यातले दर 5 वर्षाने पगारवाढीसाठी कदाचित 2 संप आम्ही केलेले असेल, पण बाकी सगळे संप या देशातली वित्त क्षेत्राची विक्री होता कामा नये म्हणून आम्ही संप केलेले आहेत. पण कोणाला त्याची पर्वा आहे? वी हॅव बीन प्राऊड पॅट्रियट्स ऑफ दिस कंट्री, बँक्स अँड एलआयसी एम्प्लॉईज अँड मेनी अदर पब्लिक सेक्टर एम्प्लॉईज, वी आर द प्राऊड पॅट्रियट्स. आम्ही देशभक्तीचं काम केलंय. पण देशभक्ती म्हणजे एका फोटोमध्ये देवीला तस्वीरीमध्ये हार घालून तिची पूजा केली, गायीची पूजा केली म्हणजे देशभक्त? देशभक्त म्हणजे या देशातला संपूर्ण जो आर्थिक व्यवहार सांभाळणारी जे पब्लिक सेक्टर आहे त्याचा बचाव करण्यासाठी लढणारी संघटना आणि लोक हे देशभक्त आहेत. त्यामुळे अजूनही देशभक्तीसाठी आपल्याला एक फार मोठी लढाई करायची आहे. आपल्याला मार्केटमध्ये चालणारा गडबडी, हे सगळे जे 542 खासदार, सगळे आमदार, या सर्वांना त्यांची जागा दाखवण्याकरता आपल्याला त्यांचे इलेक्शनचे ऍफिडेविट काढून बघा. कोणी कुठे कधी चोरी केली याचा हिसाब किताब ठेवणारे आम्ही तर लोकांचे डेबिट आणि क्रेडिट ठेवतो ना, यांचा हिसाब किताब ठेवूया. मी वायसा चौधरीचं नाव घेतलं. एक रेड्डी नावाचा आंध्र मधला एक मोठा लँडलॉर्ड आहे जो खासदार आहे. त्याला पद्मश्री दिले भारत सरकारने. त्यामुळे हे पद्मश्री, हे पद्मभूषण आणि हे बँकर चुकवे, कर्ज बुडवे, मल्ल्या, अशा वेळेस भारतीय मध्यम वर्गाने ज्यांची आत्ताची सवय मी वाईट शब्दात बोलतोय पण ऐकून घ्या, दिवसा विजय मल्ल्या मुर्दाबाद आणि संध्याकाळी 6 नंतर जिंदाबाद नाही चालणार. ऑफिसमध्ये लाल झेंडा, घरी माझा भगवा झेंडा चालेल का? त्यामुळे विचारांची अशी सरमिसळ करून कामगार वर्गाची एकजूट होऊ शकत नाही, लढाई होऊ शकत नाही. त्यामुळे लाल झेंडा खांद्यावर घेऊन कामगार वर्गाची एकजूट बांधत असताना कामगारांनी शेतकऱ्यांनी प्लान पद्धतीने या देशाचा स्वावलंबी विकास केलेला आहे.
स्वयंपूर्ण विकास केलेला आहे, वित्त क्षेत्राने विकास केलेला आहे, आणि विकास करून झाल्यानंतर जे लोक 48 साली बॉम्बे प्लॅन मध्ये सांगतात माझ्या पायात ताकद नाही, मी भांडवल देऊ शकत नाही, त्या लोकांना आता ताकद निर्माण झाली आहे, ते सगळे लोक कब्जा घ्यायला आतुर झालेले आहेत आणि त्यांना कब्जा घ्यायला मोदी गव्हर्नमेंट तयार आहे. एक गडकरी, एक पियुष गोयल, एक अमित शाह त्यांना पुरेसा आहे. सल्ल्याला अमित आहे, अदानी आहे. म्हणून मित्रांनो, आपल्या 125 कोटी लोकांना व्यापक राजकारण समजून घेतलं पाहिजे, त्यामुळे सेक्युलर इंडिया पाहिजे, निधर्मी भारत पाहिजे. मी धर्मामध्ये वाटला जाणार नाही, मी जातीमध्ये वाटला जाणार नाही, मी दंगे करणार नाही. माझा देश सर्वांनी म्हणून निर्माण केलेला आहे, त्यामुळे या देशाची संपत्तीचे निर्माते आम्ही आहोत. आम्ही आमची संपत्ती विकू देणार नाही. द फायनान्शियल सेक्टर इज अ नॅशनल असेट. वी शॅल नॉट अलाउ इट टू सेल इट टू द कॉर्पोरेट्स ऑफ इंडिया अँड द कॉर्पोरेट्स वॉन्ट टू हायजॅक द एंटायर बँकिंग सिस्टम, एंटायर फायनान्शियल सिस्टम ऍट वन स्ट्रोक. वी शॅल नॉट अलाउ इट. अशी मोठी एक प्रतिज्ञा करून आपल्याला जनजागरणाची मोहीम करायला लागेल. आणि लोकायतने केलेली सुरुवात अतिशय उत्तम आहे, ती सर्वत्र पसरली पाहिजे. याकरता जे जे म्हणून करता येईल ते केलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला एक फार मोठं आव्हान आपल्या समोर आहे. जनतेवरती अत्यंत वाईट परिणाम होणार आहेत. 70 वर्षांत पुढच्या 7 महिन्यामध्ये भारत सरकार फायनान्शियल सेक्टरच्या विक्रीनंतर अजून भिकेला लागलेलं असेल आणि 500 मोठे कॉर्पोरेट्स प्रचंड मोठ्या ताकदीने बिलियनर्सच्या यादीमध्ये, ट्रिलियनर्सच्या यादीमध्ये, Fortune 500 मध्ये आलेले असतील. आणि तुम्ही जे मध्यमवर्गीय आज गेल्या 25 वर्षांमध्ये द बेनिफिशरीज ऑफ द प्रायव्हेटायझेशन, बेनिफिशरीज ऑफ द लिबरायझेशन आहात, मागे बत्त्याचे तुम्ही उपभोक्ते आहात, तुम्ही सगळेजण नोकऱ्या गमावून बसलेले असाल. डिजिटल इंडियामध्ये इंटरव्हेन्शन विज्ञानाचं आहे, माणसाचं त्यांना नकोय. अशा वेळेस कोणतं विज्ञान, कोणतं तज्ञान, मला कोणत्या क्षेत्रात हवंय, मला भांडवल हवंय, पण मॅन्युफॅक्चरिंग येणारमध्ये FDI मला हवंय, रिटेलमधलं मला नको, हे सांगण्याची अक्कल आपल्याला हवी. माझ्या रेल्वेमध्ये, माझ्या बंदरामध्ये, माझ्या बँकांमध्ये, माझ्या LIC मध्ये मला FDI नको, मी स्वावलंबी आहे सांगण्याची अक्कल हवी. कुठे FDI पाहिजे हे सांगता आलं पाहिजे आणि कुठे FDI नको हेही सांगता आलं पाहिजे. म्हणून आपल्या वित्त क्षेत्राची विक्री बिलकुल होऊ देणार नाही आणि झालेली विक्री ही मी थांबवेन, ही भीष्म प्रतिज्ञा करून आपण या कामाला लागूया. त्यामुळे चले जावची चळवळ ज्या एका जिद्दीने आपण लढवली, आपल्या पिढीचं काम आहे. जनप्रबोधन करून अधिकाराच्या जतनासाठी स्वतंत्र भारताच्या निर्मितीनंतर 70 वर्षात जो भारत बलिष्ठ केला, तो बलिष्ठ ठेवण्याकरता आम्हाला मोदीच्या विकासाच्या कल्पनांची गरज नाही आहे. आमच्या विकासाच्या कल्पना या देशातल्या लोकांना सशक्त आणि सबळ करून स्वावलंबी भारत निर्माण करायचं असेल तर विकेंद्रीकरणातून उद्योग निर्माण झाले पाहिजेत. कामाला, हाताला काम द्या, महागाई रोका, रोजगार निर्माण करा आणि रोजगार निर्माण करून वित्तीय क्षेत्र विकसित करा, ही आपली मागणी आहे. सेल कलार द खबलदार एवढं सांगून हे तुम्ही सगळं कराल. हे करण्याकरता एक मोठी ताकद, एक मोठा संघर्ष आपण सगळ्यांना उभा करायचा आहे. आणि मला खात्री आहे तुमच्या मनामध्ये इच्छा आहे, लढण्याची तुमची ताकद आहे. आपण सगळे मिळून एकत्रितपणे लढूया आणि हा जो फायनान्शियल सेक्टरचा मोठा व्यापक कार्यक्रम आहे तो थांबवण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही आम्हाला संधी दिलीत, आभार. पण असंच काम सातत्याने करण्याचं आपण सर्वांनी निश्चय करूया. धन्यवाद. लाल साहेब.